तर पहिलं सूत्र आपण बघितलेलं होतं त्यानंतर दुसरं सूत्र आपण बघितलं की जमिनीचं आरोग्य टिकून ठेवण्यासाठी आपण सेंद्रिय पदार्थांचा वापर करायचा त्यामध्ये मी तुम्हाला शेणखत तुम्हाला पहिले एक वर्ष आधी घ्यायचं एक वर्ष ती इन्व्हेस्टमेंट पहिली करायची आणि ते पूर्ण एक वर्षभर कुजल्यानंतर चाळीस किलो एका झाडाला गेलं पाहिजे मुळ चांगले राहतील जमिनीत जिवंत राहतील क्षार लिचआउट होतील आणि तेलकट डाग किंवा रोगासारखी जी समस्या आहे ती आपली राहणार नाहीये त्यानंतर सगळ्यात महत्वाचं तिसरं सूत्र जे आहे ते मला विचारू नका की तुम्ही एवढं बोलता मग तुम्ही सांगा की कुठून रोप घ्यायचे मला नाही माहिती रोप अशा ठिकून ठिकून घ्यायचे ठिकाणून घ्यायचे आहे की तुम्हाला शंभर टक्के रोगमुक्त आणि ओरिजिनल भगवा किंवा सुपर भगवा जी विद्यापीठाची आहे ती घ्यायची आहे कारण हा कमी दिवसाचा शेंद्र्या हा बिना काट्याचा शेंद्र्या हा सहा महिन्यात निघणारा सेंद्र्या असे बऱ्यापैकी लोक आहेत जे त्याला प्रमोट करत आहेत असे बऱ्यापैकी लोक आहेत परंतु ज्यावेळेस वेळ येते ना त्यावेळेस क्वालिटीचेच पैसे होतात कारण तुम्हीच ग्राहके मार्केटला गेल्यानंतर तुम्ही लहान फळ घेत नाही मोठं फळ घेताय कोणतंही फळ घ्यायला गेले तर मोठं फळ तुम्हाला आवडतं आणि पैसे तिथंच मिळत आहेत माझं भाकीत तुम्हाला सांगतो दोन हजार तीस पर्यंत डाळिंबाचे दर कमी होणार नाहीयेत त्यामुळं दोन एकर तीन एकर का होईना डाळिंबाची बाग ठेवा आणि दोन हजार तीसच्या नंतर काय होईल ते मी दोन हजार सत्तावीस ला सांगेल त्याच्यानंतर कदाचित ते आणखी पाच वर्षे वाढेल पण जर अशा पद्धतीने कार्यक्रम नाम साहेबांनी लावले आणि हे सोळा सूत्र जर प्रत्येक शेतकऱ्याला मिळाले तर मग लागवड वाढली तर उत्पादन वाढेल आता लागवड वाढते पण उत्पादन वाढत नाहीये म्हणून हे एकशे पन्नास आणि एकशे सत्तर रुपयाचे रेट आहेत मालच नाहीये पैसे किती लोकांना होत आहेत किती गाव आहेत मालेगाव तालुक्यामध्ये सटाणा तालुक्यामध्ये सातबाण्यासारखे पाटण्यासारखे की जिथं पैसे आलेत खूप कमी शेतकरी आहेत आपले ज्यांना पैसे झालेले आहेत डाळिंबाला एक सत्तरऐंशी रुपयाचा रेट असावा एका एकर मध्ये तीन ते चार लाख रुपये निवळ नफा असावा आणि जे उलग मठ घेणारे शेतकरी आहेत त्यांच्या घरात चांगली आर्थिक उन्नती व्हावी या पद्धतीने विचार करणारा मी माणूस आहे सगळ्यांकडे पैसे आले पाहिजे म्हणजे ते ओरबडले जात नाहीयेत आणि ते करायचं असेल तर तुम्हाला रोप निवड करताना काळजी घ्यायची आहे शंभर टक्के तेल्या नसलेल्या नर्सरीतून रोप घ्यायच्या आहेत शंभर टक्के रोग नसलेल्या नर्सरीतून रोप घ्यायच्या आहेत आणि जर तुम्हाला तशी नर्सरी मिळत नाही कोणताही आग्रह नाहीये माझा की तुम्ही डाळिंब लावावं कारण रोगासाठी आणि तेलकट डागासाठी आपल्याकडं कोणतंही औषध नाहीयेत आपण ज्याला औषध म्हणतो कीटकनाशक बुरशीनाशक तेलनाशक काय असेल ते तर रोगा रोगा ते आपल्याकडे नाहीये म्हणून हा तेलकट डाग सारखा रोग असेल किंवा मर रोगासारखा रोग असेल तो आपल्या शेतामध्ये जिथून येतो ती आहे तुमची गुटी आता तुम्ही म्हणले की नाही तरी पण मला घ्यायचं आहे तर तुम्ही एका लिटर पाण्याला पाच मिली गुटी आणायची आहे एका लिटर पाण्याला पाच मिली हायड्रोजन पॅरोसाइड जे मार्केटमध्ये सगळ्यात चांगल्या क्वालिटीचं हुआसान नावाने मिळतं हायड्रोजन पॅरॉक्साइड हुआ पाच मिली एका लिटर पाण्याला घ्यायचं त्या द्रावणामध्ये ही गुटी दहा मिनिट ठेवायची त्या गुटीच्या काडीवरती कुठं जर फंगल अटॅक किंवा कुठं जर बॅक्टेरियल अटॅक असेल तर तो, तो तिथं काही क्षणामध्ये मरून जातो आणि नंतर तिला पिशवीमध्ये भरायची आणि नंतर तुम्हाला लागवड करायची आहे तुम्ही डायरेक्ट गुटी आणली आणि तिला पिशवी टाकली तिला जर ओलसरपणा कारण गुटीला आपण वरण पाणी मारतोय पानांवरती पाणी पडतय आर्द्रता तिथं होते तेलकट डाग आल्याशिवाय राहत नाहीये म्हणून तिच्या बरोबर जर चुकून आला असेल तर त्याला ह्या द्रावणामध्ये दहा मिनिटं बुडवा आणि लगेच प्लास्टिक काढून बुडवा नाही तर प्लास्टिक सहित जर बुडवलं तर तिच्यात ते, ते जाणार नाहीये हे गुटीच्या बाबतीत तुम्हाला करायचं आहे तुम्हाला रोप घ्यायच्या नाहीयेत तुम्हाला गुटी घ्यायची पण लागवड करताना गुटी वापरायची नाहीये तुम्हाला रोप लावायची आहेत म्हणजेच तुमच्या शेतातली माती घेऊन तुम्हाला रोप तयार करायचे आहेत रोप तयार करायचे आहेत आणि ते रोप दोन ते तीन महिन्याचे झाले की बाळशेदार रोप लगेच तुम्हाला लावायचे आहेत असे खाली पडलेले स्वतःलाच ते उभं धरत नाहीये असे विचित्र रोप आपल्याला लावायचे नाही जे एकदम हेल्दी रोप आहेत तेच रोप घ्यायचे आणि त्याच रोपांची लागवड तुम्हाला करायची आहे त्याच रोपांची लागवड तुम्हाला करावी रोपात फसले तर तुम्हाला कुणीच त्या गाळातून वरती काढू शकत नाही एवढं ध्यानात ठेवा आणि कोणाला राग आला तर माफी मागतो कोणाची पण की मला माफ करा पण जे बोलणं मला ते मी बोलत असतो ठीक आहे त्याच्यानंतर या पद्धतीचे जे काही नर्सरीज असतात त्या काळीवरतीच तेलकट आहे तिथच रोप बांधले जातात आणि तेवढं जर तुम्ही आणलं तर आपल्याला पुढे चांगलं राहणार नाहीये त्याच्यानंतर तिसरी जी गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची लागवडीची पद्धत कशी असावी आपल्याला आडवी उभी खोल नांगरट करून घ्यायची आहे आडवी उभी खोल नांगरट करून घेतल्यानंतर तुम्हाला माझ्या स्क्रीन सगळ्यांना दिसत असेल दोन फूट रुंदीच आणि नऊ इंच उंचीच बेड तयार करायचं आहे मी जे स्केच करतोय ते दिसतंय ना हा तर दोन फूट रुंदीच आणि नऊ इंच उंचीच फक्त बेड करायचं आहे कमरेवडले बेड करायचे नाही झाड पडून जाईल ओके त्यानंतर याच्या सेंटरला आपल्याला झाड लावायचं आहे पाणी खोडात जाणार नाही इकडं ओल करायचे आहे झाड सहा महिन्याचं झाल्यानंतर शेणखत इथं टाकायचे आहेत दोन्ही बाजूले नंतर जी तापलेली मधली माती आहे त्या मातीना या बेडची रुंदी वाढवायची पण खोड मातीमध्ये गाडायचं नाहीये आता मधली माती बेडला गेली की ऑटोमॅटिकली तुम्हाला बेडची हाईट वाढल्यासारखी दिसते आणि वरची माती सुपीक असते डाळिंबाच झाड वरंब्याला चांगलं राहतं हे कुठून शिकायचं वरंब्याचा कांदा मोठाच होतो कारण सगळी सुपीक माती वरंब्याला येते आपण त्या वरभ्यामध्येच डाळिंबाचं झाड आहे मुळ त्याचे चांगले राहतात त्याची हवा तिथं चांगली खिळ खेल, खिळती राहते निमाटोड कमी राहतो आणि ती बाग तुमची लवकर तानावरती जाते जी बाग लवकर तानावरती जाते तिला खाण्यासाठी पिरियड जास्त मिळतो आणि ते झाड तुमचं सशक्त राहत असतं मग पुन्हा सहा महिने झाले म्हणजे बाराव्या महिन्याला पुन्हा एकदा खत टाकायचे दोन्ही बाजूला पुन्हा बहार धरायच्या वेळेस पुन्हा खत टाकायचे असे तीन वेळेस तुम्ही खत टाकलेले आहेत आणि असं बेड वाढवत गेले शेवटी तुमचं बेड होत सहा फूट रुंदीच आणि अठरा इंच उंचीच मधली माती बेडला लागल्यामुळं अठरा इंच उंचीच पण मधली माती सुपीक आपण घेतलेली आहे नांगराच्या पलट्या देऊन डाळिंबाचे खोड मातीत गाडू नका पन्नास टक्के मर्रोग तुमचा तिथं संपला पन्नास टक्के मररोग तुमचा तिथं संपला वरची सुपीक माती आणा डाळिंबाला द्या आता पहा तुमची लॅटरल शेवटी इथं राहणार आहे एक लॅटरल इकडे राहिली एक लॅटरल इथं जिथं झाड संपत तिथं तुमची लॅटरल असते आणि इथं ओलं होणारे पूर्ण ही जागा जी जा आहे ती ओली होणार आहे म्हणजे जिथं तुम्ही टाकलेलं सुपीक खत जे आहे आणि सुपीक माती जी आहे तिथेच जागा तुम्ही आयुष्यभर ओली करणार आहे म्हणजे तिथं सगळ्यात जास्त रूट्स राहणार आहे निमॅटोड नाही राहणार आहे अन्नद्रव्य व्यवस्थापन चांगलं होणार आहे आणि आपलं डाळिंबाचं झाड अतिशय चांगलं राहील अतिशय सोपं आहे काहीच नाही फक्त एक बेड राय जर घ्यावं लागतं एका गावात एक राहिलं तरी सगळे वापरू शकतात वीस हजार रुपयाचे येतं सारा यंत्र असेल पण प्रत्येकाकडे ते तर त्यांनी हे काम तुम्हाला करायचं आहे त्यानंतर बेडवरती लागवड केली तर तुमचं झाड पडत नाही पण केव्हा जर तुम्ही दोन नळ्या टाकल्या तर जर तुम्ही म्हणले मी बेडवर लागवड करणार आहे आणि सहा सहा सात सात महिने एकाच खोडात देणार आहे तर तुमचे मुळ चुंबळी सारखे तिथे गोल गोल फिरणार आहे म्हणून तुम्हाला दोन नळ्या टाकायच्या इनलाईन करा किंवा ऑनलाईन करा हळूहळू ती नळी बाजूला जाणार आहे त्याचं फाउंडेशन आतमध्ये तयार होणार आहे किती वारं येऊ द्या राजस्थान एवढं वादळ तुमच्याकडे कधीच येत नाहीये राजस्थान मधल्या माझ्या भागात पडत नाहीये तुमची भाग पडणार नाही त्याची गॅरंटी माझी पण सिंगल लॅटरल नसावं एका ड्रिपरवरती मुळ तिथंच राहतात आपल्याला मुळं त्याच्या बाजूला घेऊन जायचे आहेत या पद्धतीने तीस तीस हजार झाडांचे प्लॉट मी डेव्हलप केलेले आजपर्यंत मी दोन हजार सात पासून कोणालाही सल्ला दिलेला नाही की खड्डे घेऊन लागवड करा आणि खोड मातीमध्ये मा गाडा एवढी एक गोष्ट सोडा तुम्हाला डाळिंबातला रोग बऱ्यापैकी कंट्रोल झालेला दिसेल याचा एक आणखी सगळ्यात मोठा फायदा काय आहे ज्या ठिकाणी डाळिंबाची शेती होते त्या भागामध्ये जेसीबीने जर तुम्ही खड्डे घ्यायला लागले सर घ्यायला लागले सबमेंटचा तर त्याच्यामध्ये चुना निघतो चुनखडी निघते आणि तुम्ही खड्डे घेतलं की तुम्ही त्या मुलांना त्या चुनखडी मध्ये जाण्यासाठी मोकळी जागा करून देतात आणि जसं तुमचं मूळ चुन चुनखडीच्या झोन मध्ये गेलं की लगेच तिथं ते झाड मारायला सुरुवात होते म्हणून बेडवरती लावा जेव्हा कधी जाणारे सात आठ दहा वर्षांनंतर चुनखडीच्या झोन मध्ये माझ्या शेतामध्ये वीस पेक्षा जास्त टक्के चुनखडी ये तरी पण झाड एकदम टकाटके टकाटक ठेवावंच लागतात कारण तुम्ही कधी पण येता असं नाही म्हणू शकत की नाही नाही आता लेबर नाहीये आमचं काय असं झालं तसं काही नाही कारण देत आहेत कृती आणि बोलणं मॅच झालं पाहिजे तरी पण ज्यांच्याकडं चुनखडी जास्त आहे त्यांच्याकडं सात आठ वर्षानंतर तुमचं ज्या ठिकाणी चुनखडीचा पॅच आहे मूळ जर त्या चुनखडीच्या पॅच मध्ये गेलं तर तिथले झाडं मारतात पण जरी मेले तर मरू द्या एवढे पैसे दुसरं कोणतंच पीक देत नाहीये म्हणजे तुमचं दहा पंधरा वर्षात तीस टक्के झाड जरी मेले तर बाकीचे झाड तुम्हाला त्याच्यामुळे ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे या पद्धतीने माझ्या बागेचा फोटो आहे हा या पद्धतीने तुम्हाला बेडवरती लागवड करायची आणि इतका अंतरावरती जेव्हा मी बोलेल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की ज्यावेळेस तुमचा ट्रॅक्टर चालतोय कधीच द्राक्षात पण कधीच तुमचा ट्रॅक्टरच चाक बेड वरती नाही गेलं पाहिजे कारण तुम्ही तिथं पाणी देताय तिथं अपेक्षा करताय की मुळ आले पाहिजे तिथं शेणखत आणि रासायनिक खत टाकलेले राहतात आणि फवाराचं जा ट्रॅक्टरचं चाक त्याच्यावर जात आहे ना नाजूक असतात मुळ ते बिचारे मरून जातील म्हणून ही जी गोष्ट आहे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की मधोमध जागा एवढी सोडा सहा फुटाची की जिथं ट्रॅक्टर पण एकदम चांगला राहील ब्लोअर पण मागे राहील आणि जिथं तुमचं ट्रॅक्टर वळत आहे तिथं पण तुम्ही पंधरा फुट जागा सोडलेली आहे, या आहे तर या पद्धतीने तुम्हाला हे मॅनेज करायचं आहे त्यानंतर आंतरपीक कोणतं घ्यावं सगळ्यात महत्वाचं हा डाळिंबात आंतरपीक घ्या पण डाळिंबाला आंतरपीक म्हणून घेऊ नका घासाच्या वारंब्यावर कांद्याच्या दंडाला डाळिंब लावू नका डाळिंबाची लँड प्रिपरेशन जमिनीचं नियोजन झालं उरलेली जी जागा आहे बेड सोडून तिथं तुम्ही आंतरपीक घेऊ शकता आटी दोन आहेत पहिली आठ त्या आंतरपिकाची उंची डाळिंबापेक्षा जास्त नसावी कारण डाळिंबाचं झाड आपल्याला आडवं वाढवायचं आहे उभं वाढवायचं नाहीये उभं झाड केव्हा जातं जेव्हा त्याला ची कॉम्पिटिशन होती आणि सावलीमध्ये झाड चांगलं नाहीये डाळिंबाला सगळ्यात जास्त पाहिजे खतांपेक्षा तो म्हणजे सूर्यप्रकाश आणि सूर्यप्रकाश म्हणाला तर ते झाड आजारी पडत नाहीये पहिलं सूत्र आणि सूत्र नंबर दोन त्या आंतरपिकाच वय डाळिंबापेक्षा जास्त चार महिन्यापेक्षा जास्त नसावं आंतर वय कारण प्रत्येक सहा महिन्यांनी तुम्हाला बेडला माती लावायची आहे जर तुम्ही त्याच्यामध्ये आलं केलं किंवा दुसरे पिकं केले तर ते तुम्हाला वर्षभर काढता येणार नाही डाळिंबाचा विस्तार वरती होईल पण मुळांचा विस्तार होणार नाही कारण बेड तेवढंच राहील आणि वरती झाड वाढेल आणि मग तुमचं झाड ते पडू शकेल म्हणून मी स्केच करून तुम्हाला दाखवलं की कशा पद्धतीने तुम्हाला त्याचं बेड रुंद करायचं आहे म्हणजे झाड तुमचं पडणार नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यानंतर आंतरपीक जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही तेवढ्याच शेतीवरती डिपेंड आहे म्हणूनच करा आंतरपीक जर डाळिंबात केलं नाही तर अतिशय चांगलं तुम्ही ताक करा तुम्ही ढेंचा करा मध्ये करा तो त्या बेडवरती टाका किंवा बेड मध्ये गाडा चालेल सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी त्या बेडमध्ये पहिल्या दिवसापासून तुम्ही काय काय करता ते सगळ्यात महत्वाचं राहणार आहे ऑर्गेनिक मॅटर शिवाय तुम्हाला डाळिंबाची शेती करायची नाहीये एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे मग आता कोणती आंतरपीक पिके डाळिंबा मध्ये घ्यायचे नाहीयेत जे आंतरपिक तुमच्या डोक्यामध्ये आलं की हे मला घ्यायचं आहे तर जो तज्ज्ञ आहे त्याला फोन करा आणि फक्त विचारा ह्या पिकाला निमॅटोड येतो का सूत्रकृमी येतो का आणि ह्या पिकाला विल्ट म्हणजे ज्याला विल्ट फ्युजारी जे झाड जसे पिवळे होऊन वाळतात तुरीचे झाड जसे पिवळे होऊन वाळतात तर तो, तो फ्युजारियम नावाची बुरशी आहे तिच्यामुळे ते वाळत असतात म्हणून ज्या पिकांना फ्युजारीयम विल्ट येतो आणि सूत्रकृमी येतो असं कोणतंही पीक डाळिंबामध्ये तुम्हाला लागवड करायची नाहीये एकदा तुम्ही तिथं निमाटोड बोलून घेतला आणि किती औषध टाकत राहिले त्यांनी तुम्हाला पाहिजे तेवढा कंट्रोल मिळणार नाहीये म्हणून ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सावली नाही झाली पाहिजे चार महिन्यापेक्षा जास्त त्याचं वय नसलं पाहिजे आणि त्याला सूत्रकृमी आणि फ्युजेरियम विल्ट नसला पाहिजे अशी आंतरपिक तुम्ही घ्यायचे बेडवरती फक्त तुम्ही झेंडू एकच आंतरपिक घेऊ शकता इतर कोणतंही आंतरपिक डाळिंबात तुम्ही घेऊ शकत नाही बेडवरती ती जी मधली जागा आहे त्याचं अन्नद्रव्य व्यवस्थापन वेगळं राहील त्याचं पाणी व्यवस्थापन वेगळं राहील डाळिंबाच्या सबमेनला तुम्हाला लॅटरल काढायच्या नाहीयेत जर तुम्ही डाळिंबाच्या सबमेनला लॅटरल काढणार असाल तर तुमचं डाळिंब मेल्याशिवाय राहणार नाहीये कारण कोणत्याही आंतर पिकाला एवढं पाणी लागतं भाजीपाल्याला की ते डाळिंब त्याच्यामध्ये जगू शकत नाहीये म्हणून ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की डाळिंबाचं पाणी डाळिंबाचे खत वेगळे बेडवरती फक्त तुम्ही झेंडू घेऊ शकता कारण झेंडू काही प्रमाणात आपल्याला निमॅटोड कमी करण्यासाठी मदत करताय पण केव्हा झेंडूच झाड जागेवरती मिळल पाहिजे त्याला उपटून बाहेर घेऊन जाळू नका फुलं वेचून घेतल्यानंतर जे काही झाड आहे त्याला तिथंच वाळू द्या ते सगळ्यात जास्त अल्कलाइड त्यावेळेस सोडतं आणि त्याला तिथंच पलटी मारून मल्चिंगला वापरा जेणेकरून मुळांची वाढ पण तिथं चांगली होणार आहे त्यानंतर सहावं सूत्र आहे ते आहे पाणी व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन मी आधी सांगितलं जेवढी ऐपत असेल तेवढीच डाळिंबाची शेती करा कारण तुमचं पाणी जेवढं घाण जास्त कचऱ्याचं तेवढी फिल्टरेशन सिस्टमला तुम्हाला खर्च करावा हो लागेल आणि आपल्याला कोणी काय सांगतं किती पैसे तुमच्याकडे त्यानुसार तुम्ही सिस्टम टाका बिलकुल नाही पाणी हा डाळिंबाचा दुश्मन आहे आणि बिना पाण्याचं डाळिंब येत नाहीये पाण्यामध्ये खंड पण त्याला चालत नाहीये आणि प्रत्येक झाडाला सारखं पाणी पडलं पाहिजे म्हणून तुमची ड्रीप इरिगेशन सिस्टम ही विशिष्ट प्रेशरनी चालली पाहिजे एकदम चांगल्या प्रेशरनी ती सिस्टम चालली पाहिजे शेवटच्या चा झाडाला सुद्धा सारखंच पाणी पडलं पाहिजे आणि तुमच्या पानामधन काय काय येतं शेवाळ येतंय का गाळ येतोय का काडी कचरा येतोय का वाळू येते का माती येते है का काय आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे आणि त्या त्यानुसार हायड्रोसायक्लॉन फिल्टर सँड फिल्टर डिस्क फिल्टर स्क्रीन फिल्टर असे वेगवेगळे फिल्टर तुम्हाला लावायचे आहेत आणि जर तुमच्या पाण्याचा इसी जास्त असेल एक पॉइंट पाच च्या वरती ईसी असेल तर तुमची लॅटरल किंवा ड्रिपर चोकअप होण्याचे प्रमाण वाढतं म्हणून त्याच्यासाठी मार्केटमध्ये वेगवेगळ्या वेग वेग कंपन्यांचे वॉटर कंडिशनर अवेलेबल आहेत ते वॉटर कंडिशनर सगळ्यात शेवटी लावायचं जेणेकरून पाण्यामधले जे क्षार आहेत ते ड्रिपरला किंवा नळी नळीला चिकटणार नाही ते निघून जातील तुमच्या जमिनीमध्ये आणि ते क्षार खत म्हणून झाड उपलब्ध उपलब्ध करून घेईल अशी तंत्रज्ञान पण बाजारात उपलब्ध आहे त्याचाही तुम्ही वापर करू शकता पण माझं पाणी खारं आहे माझ्या इथं ड्रिपर लवकर चोकप होतात म्हणून मी चौदा लिटरचं ड्रिपर टाकेल तर ता डाळिंबाची लागवड करू नका त्या चौदा लिटरच्या पाण्याने तीन तीन फूट तुम्ही पाणी खाली नेता आणि वरती असलेले सगळे खत किंवा ज्या मायक्रो ऑर्गॅनिझमनी जे एन्झाईम तिथं तयार केलेले आहेत हे सगळे त्या पाण्याने तुम्ही लिचआउट करता आणि डाळिंबाला मदत करण्याऐवजी तुम्ही त्याचे दुश्मन बनता म्हणून जेवढा कमीत कमी डिच्चारचा ड्रिपर तुम्हाला वापरता येईल तेवढा कमीत कमी डिच्चारचा ड्रिपर वापरायचा आहे आणि जर मुरमाड जमीन असेल तर तुम्हाला इनलाईन वापरायची आहे काळ्या जमिनीमध्ये इनलाईनचा वापर करू नका मग कंट्रोल होत नाहीये कारण एक झाड जर तुमचं कोणत्या ना कोणत्या कारणाने मेल की त्या पाण्याने दुसरं झाड आणि मग तिथं खळं झाल्यासारखं तुम्हाला दिसेल आणि मग तुम्ही म्हणाल की इनलाईन टाकून मी फसलो म्हणून ज्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता पन्नास टक्क्याच्या वरती आहे अशा जमिनीमध्ये तुम्हाला ड्रिपरच लावायचे आहे इनलाईन वापरायची नाहीये इनलाइन म्हणजे मध्ये जे दाखवलेलं ड्रिपर आहे ते ड्रिपर आणि दोन्ही बाजूने मी ड्रिपर दाखवलेले आहेत डाळिंबा मध्ये जर तुमच्या पाण्याचा ईसी एक पॉईंट झिरो पॉईंट पाच च्या वरती असेल तर तुम्हाला ऍसिड ट्रीटमेंट करावी लागणार आहे आणि ऍसिड ट्रीटमेंट करण्यासाठी फक्त पी सी ड्रिपर वापरले जातात पीसी ड्रिपर म्हणजे प्रेशर ड्रिपर, जे मोटर बंद केल्यानंतर किंवा कॉक बंद केल्यानंतर डायरेक्ट पाणी देणं बंद करतात म्हणजेच तुमचं पाणी नळीमध्ये साचलं जाईल जर तुमच्या जमिनीला उतार जास्त असेल आणि इकडं पाणी मोटर बंद केल्यानंतर त्या खड्ड्यामध्ये पाणी चालू राहतं आणि तिकडेच मररोग येतो हे जर तुम्हाला पाहिजे नसेल तर तुम्ही पीसी म्हणजे प्रेशर ड्रिपरचा वापर करा जेणेकरून सगळीकडे कर सारखा प्रेशर आल्यानंतर ते पाणी द्यायला सुरुवात होते आणि पाणी यंदब, बंद झालं की ते पाणी नळीतच ठेवतं आणि ऍसिड पाणी कमीत कमी चोवीस तास आतमध्ये राहिलं तरच तुमची नळी साफ होते तरच तुमची नळी साफ होते तुम्हाला कोणी सांगत असेल फॉस्फरिक ऍसिड तुम्ही द्या आणि लगेच तुमची नळी साफ झाली असं होत नाही कारण ते जे चार पीएच चा पाणी आपण आतमध्ये चोवीस तास ठेवलं त्यावेळेस ते वेगळे होतात आणि ते वेगळे झाले की नंतर फ्लश करून आपल्याला ते बाहेर काढता येतात म्हणून तिथं तुम्हाला पीसी ड्रिपर प्रेशर कम्पन्सेटेड ड्रिपर जे आहेत हे वापरणं अतिशय गरजेचं आहे सिंगल लॅटरल जर तुम्हाला ठेवायचे असेल तर तुमचा आंबे बहार नसावा कोणत्याही शेतकऱ्यांनी आंबे बहारामध्ये सिंगल वरती डाळिंबाची बाग घेऊ नका दोन ड्रिपर वरती डाळिंबाची बाग घेऊ नका हा उन्हाळ्यातला बहार आहे जर तुम्ही सिंगल लॅटरल दोन ड्रिपर वरती आंबे बार घेतला उन्हाळ्यामध्ये त्या झाडाची जेवढी पाण्याची गरज आहे त्या दोन ड्रिपरच्या जागेमधनं तेवढं पाणी त्याला मिळत नाही आणि उन्हाळ्यात जा जर वळीव एखादा झाला तर तेलकट डाग हिरव्या फळांच्या अवस्थेमध्ये आल्याशिवाय राहत नाही ज्या झाडांचं कुपोषण होतं आणि कुपोषणामध्ये पाणी हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण पाणीच तुमच्या झाडातला स्ट्रेस काढतं पाणीच तुमच्या झाडामध्ये अन्नद्रव्य नेते आणि अन्नद्रव्याचा पाण्याचा स्ट्रेस असेल तर ते झाड रोगाला लगेच बळी पडतं म्हणून तुम्हाला असेल हस्त बहार असेल त्याच्यासाठी सिंगल लॅटरल चालेल पण तुमच्या आंबे बहारासाठी मुरमाड जमिनींमध्ये डबल लॅटरलच करणं गरजेचं आहे आणि ती इनलाईन किंवा ऑनलाईन तुम्ही डिसिजन घ्या की कि किती जमीन हलकी आहे जमिनीत पाणी सरळ खाली जातं की आडवं पसरतं आडवं पसरत असेल तर तुम्ही चार लिटर पर्यंतचा ड्रिपर वापरा पण पाणी जर सरळ खाली जात असेल तर तुम्ही इनलाईन वापरा एक पॉईंट सहा लिटर एका तासाला पाणी देणारे छोटे ड्रिपर वापरा आणि तीस सेंटीमीटरचं स्पेसिंग असावं म्हणजे जास्तीत जास्त भाग तिथं ओला झाला पाहिजे कधीच शपथ घ्यायची आपल्याला या आपल्या सोळा शप्ताह आहेत बरं का सोळा शप्ताह आहेत तरच गाळीम लावायचंय नाही तर साहेब पुन्हा पाच वर्षानंतर माझं नाव एवढं आज जसं कौतुक केलं पाच वर्षानंतर मला शिव्या देतील जर तुम्ही हे सगळं पाळलं नाही तर हे दोन हजार सात पासून आतापर्यंत पंधरा वर्ष घासलेलं आहे आणि याचे रिझल्ट हजारो शेतकऱ्यांना मिळाले आपला कसमात आहे मी डाळिंब डाळीम शे मला केवळ नाना आहे जी भाऊ आहे आबा आहेत अण्णा आहेत या सगळ्या लोकांनी म्हणून सांगतो आपल्याला शपथ आहेत या शपथ घ्यायची ड्रिपरचं पाणी खोडात जाणार नाही ड्रिपरचं पाणी जर तुमचं खोडात गेलं आणि असे जर खोड तुम्ही भिजत ठेवले शंभर तुमच्याकडे मर रो आउशे आउशे ये रोग येणार किती औषध टाका किती औषध टाका आज मी विषय घेणार नाही होस्ट ससेप्टेबिलिटी आपण कारणीभूती आपल्या बागेमध्ये ये रे सगळे रोग म्हणायला आपण कारणीभूत आहे आपण त्यांना जागा तयार करून देतोय म्हणून हे छोट्या छोट्या गोष्टीत पण खूप मोठा इम्पॅक्ट देणार आहे तर कधीही माझ्या बागेत खोडात पाणी पडणार नाही ही एक शपथ आपल्याला घ्यायची अशा आपले इकडं दोन फूट इकडं दोन फूट अशा लॅटरला असतील तिथून पुढे एक एक फूट बेड असेल आपलं सहा फुटाचं बेड आहे ना मोठ्या झाडाचं आणि मग ते पाणी व्यवस्थापन करायचं खोडं एकदम मस्त राहतील अशा पद्धतीने तुमची बाग दिसली पाहिजे मग आता पाणी व्यवस्थापनाचे पाच सूत्र पाणी व्यवस्थापनाचे पाच सूत्र कदाचित बऱ्यापैकी ट्रेनिंग न घेतलेले सगळेजण आज हे पहिल्यांदा ऐकणार आहे एवढं सोपं नाहीये पण तरी पण समजून घेण्याचा प्रयत्न करा किती पुस्तक वाचले किती वेळा त्या चीन मध्ये आणि इस्रायलला गेलो तुम्हाला माहिती नाहीये पण तुम्हाला जी भाषा कळते ती मला बोलता येते एवढं मला माहिती आहे म्हणून तुम्ही एकदम शांततेत बसेल म्हणून एकदम शांततेत हे पाच सूत्र फक्त डाळिंबामध्ये वापरा मी गॅरंटी देतो डाळिंबातले प्रश्न सुटले डाळिंबातले प्रश्न सुटले सूत्र नंबर एक जेवढं झाड मोठं तेवढं पाणी जास्त भागावरती द्या जेवढं झाड छोट तेवढं पाणी कमी भागावरती द्या कसं काढायचं सूर्य डोक्यावरती आल्यानंतर झाडाची जी गोल सावली पडते त्या सावलीचा मुरमाड जमिनींमध्ये साठ टक्के भाग ओला करा आणि काळ्या जमिनींमध्ये म्हणजे साठ टक्के पाणी धरून ठेवणारी जमीन आहे तिच्यामध्ये तीस टक्के भाग ओला करा म्हणजे मुरमाड जमिनीत जास्त भाग ओला करायचा काळ्या जमिनीत कमी भाग ओला केला तरी चालतंय बागायतामध्ये काळा काळ्या म्हणजे खोल नाही एक दीड फूट काळी माती खाली वाळसरा किंवा मुरुमे अशी माती तो एक, चा, चा, तर सूत्र नंबर एक डाळिंबाच्या झाडाच्या आकारमानानुसार सूर्य डोक्यावरती आल्यानंतर जी गोल सावली पडते कमी पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनींमध्ये जास्त भाग म्हणजे साठ टक्क्यापर्यंत भाग ओला करा आणि जिथं जास्त पाणी धरून ठेवणारी माती आहे तिथं कमी भाग ओला केला तरी चालतो तीस टक्के कमीत कमी भाग ओला झाला पाहिजे हे सूत्र कुठून घेतलं मी एकोणवीसशे च्या आधी आळ्यामध्ये पाणी दिलं जायचं आणि एकही झाड मरत नव्हतं चालण्या व्हायच्या निम्याटोड येत नव्हता तिथून घेतलेले हे सूत्र तुम्हाला सोप्या भाषेत हायटेक ऍग्रीकल्चर या ड्रिपने आपली सगळ्यात जास्त वाट लावलेली आहे कारण आपल्याला कोणी सांगितलंच नाही पाणी कसं द्यायचं दोन तास तू दोन तास दे तू दोन तास अरे काय उन्हाळ्यात पण दोन तास पावसाळ्यात पण दोन तास कस शक्य आहे पहिलं सूत्र कळालं हॅलो हा माझ्या बरोबर झोपायचं नाही ती जिलेबी एकदम छान होती सूत्र नंबर दोन सूत्र नंबर दोन ज्या पाण्याच्या थेंबामध्ये खत आहे ते पाणी खाणाऱ्या मुळाच्या कक्षेच्या खाली गेलं नाही पाहिजे मग ते टाकलेली डीएपीचं पाणी असेल तुम्ही टाकलेली आहे ती पाण्यात विरगळली ते असेल किंवा तुम्ही दिलेलं बारा एकसष्ट असेल क्लिअर ते खाणाऱ्या मुळाच्या कक्षेच्या खाली जायला नको मग मला एक सांगा तुमच्या इथं खाणारी मुळ किती फुटापर्यंत हे कोणाला माहिती आहे कोणाला माहिती आहे तुम्हाला आणि तिथपर्यंत पाणी जायला किती वेळ मोटर चालू ठेवावं लागते हे कोणाला माहिती आहे मग मोटर कोण बंद करणार आहे सूत्र नंबर दोन सूत्र नंबर तीन ताण अवस्था सोडून ताण अवस्थेत पाणी आपण देत नाहीये ताण अवस्था सोडून ज्या अवस्थेत तुम्ही बागेला पाणी देता कोणत्याही अवस्थेमध्ये दे। तुम्ही बागेला चाळीस डिग्री सेंटीग्रेडच्या वरती तापमान गेल्यानंतर एवढं पाणी द्यायचं ड्रीप ने कि ते खालपर्यंतचे जे काही मुळ आहेत दोन फूट तीन फुटापर्यंत जे असतील तुम्हाला माहिती येते तिथपर्यंत पाणी द्यायचं आहे किती दिवसांनी मुरमाड जमिनीत आठवड्यातून एकदा काळ्या जमिनीत पंधरा दिवसातून एकदा पण केव्हा त्या तापमान चाळीस डिग्री सेंटीग्रेडच्या वरती गेल्यानंतर माझे सूत्र अतिशय सोपे आहेत टेक्निकली काहीच बोलत नाही मी सगळं तुम्हाला कळतंय ये हा ना हॅलो हा तापमान चाळीस डिग्रीच्या वरती गेल्यानंतर मुरमाड जमिनीत आठवड्यातून एकदा काळ्या जमिनीत पंधरा दिवसातून एकदा एवढं पाणी द्यायचं की तुमचं पाणी मेन मुळे जे खालपर्यंत आहे जाडमुळं तिथपर्यंत गेलं पाहिजे आणि त्या पाण्याबरोबर खत द्यायचं नाही तो जो केमिकलचा लोचा उन्हाळ्यात होतो ते खाली लिचआउट करतं वरचा काही निमॅटोड पण नेतं याला मी फ्लश इरिगेशन म्हणतो अतिशय चांगली साईज होते ही जरी एक पद्धत तुम्ही आंबे बहारामध्ये वापरली तर तुम्हाला साईजवरती जबरदस्त इम्पॅक्ट मिळतो सूत्र नंबर चार सगळ्यात महत्वाचं डाळिंबात तेल्या डाळिंबात सूत्रकृमी डाळिंबात मरोग जर नको पाहिजे असेल तर सूत्र नंबर चार ड्रिपरच्या खालची एक इंच माती बाजूला करायची ड्रिपरच्या खालची एक इंच माती बाजूला करायची तिथली माती हातात घेऊन त्याचा लाडू बनवायचा ती माती घेतानी त्यात पांढरमूळ तुटून आलं पाहिजे आणि तो लाडू लाडू झाला की तो लाडू फेकायचा तो फुटला म्हणजे वापसा कंडिशन आहे अशा वापसा कंडिशन मधूनच डाळिंबाचं झाड पाणी पित कोरड्या मातीतून पण पित नाही आणि चिखलातून पण पित नाहीये ते सडतय आणि इकडे वाळतय म्हणून ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला पाणी देतानी लाडू होण्याची कंडिशन जास्तच जास्त काळ ठेवायची आहे मग सूत्र काय सांगत चार नंबरच चा। जो पर्यंत लाडू बनतो तो, तो पर्यंत मोटर चालू करायची नाही आठ दिवस करू पंधरा दिवस नाका चालू करू, करू। आटपाडीत गेलो होतो भाऊ पाटील नावाचे शेतकरी नाजऱ्याचे माझ्याकडे आले साहेब पहिलं पाणी पावसाचं आहे अजून मोटर चालू केलेली नाही साडेतीनशे ग्रॅम साईज झालेली आहे आणि निघायला आहे बेसल त्याच्यावरती आपली माती आपल्या भाषेत जर बोलायचं झालं इस्रायल सारखी नाहीये आपली भूमाता आहे तिच्यामध्ये प्रचंड भरलेलंय फक्त ते उपलब्ध करून देण्याचं आहे आणि एक खास खार पाणी आहे आपलं हजार म्हणजे खार पाणी हे टाकून टाकून आपण वाट लावतोय पावसाच्या पाण्यावरती फुलू द्या त्याला लाडू बनतो तोपर्यंत पाणी देऊ नका झालं सूत्र जेव्हा तुमच्या बागेत सूर्यप्रकाश आहे त्यावेळेस वापसा कंडिशन ठेवा कारण तेव्हा सूर्यप्रकाशामध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया होते चिखल करू नका पाणी देऊन म्हणून रात्री पाणी दिलं तर चांगलं राहतं कारण दिवसभर वापसा मेंटेन राहते या पद्धतीने पाच सूत्र ज्या शेतकऱ्याला आले तो शेतकरी मध्ये जिंकला आता बाकी पिका तुम्हाला कसे वापरायचे त्या पिकानुसार तुम्ही कमी जास्त करून त्याला घ्या क्लिअर झाले पाचवीचे पाचशे सूत्र हॅलो तुम्ही बोलत राहा म्हणजे झोपले नाही हे मला कळेल ना हा का प्रत्येक सूत्र झाले टाळ्या वाजवायच्या आहेत म्हणजे बाकीचे झोपलेले उठतील कत व्यवस्थापन खत व्यवस्थापन करतानी तुम्हाला रासायनिक खतांचा वापर जेवढा कमी करता येईल तेवढा कमी करा रासायनिक खतांचा वापर जेवढा कमी करता येईल तेवढा कमी करा रासायनिक खतांमध्ये दोन प्रकार येतात एक येतं दानेदार खत आणि एक येतं विद्राव्य खत दानेदार वापरतो आपण बेसलडोजला आणि विद्राव्य वापरतो आपण ड्रिप मधून द्यायला जर तुमच्या मातीमध्ये खरोखर अन्नद्रव्याची कमतरता असेल तरच तुम्हाला द्यायचे त्यासाठी माती चेक करावं लागेल नंतर सेंद्रिय खत येतात ते तुम्हाला टाकण्याचे मी टाकायचे ते आधीच सांगितलेलं आहे पहिल्या सूत्रामध्ये आणि नंतर येतात तुमचे जीवाणू खत जे तुमचे खत नाही आहेत पण तुमच्या जमिनीमध्ये थांबलेले जे काही अन्नद्रव्य आहे त्याला उपलब्ध करून देण्याचं काम करतायत सुप्त अवस्थेत गेलेले जे आहेत फिक्स झालेले जे न्यूट्रिएंट आहेत दुसऱ्यांबरोबर फिक्स झालेले आहेत त्यांना उपलब्ध करून देण्याचं काम करतात असे तीन वेगवेगळ्या प्रकारचे खत बाजारामध्ये तुम्हाला मिळत असतात खत देतानी खड्डे घेऊ नका न कुजलेलं शेणखत खड्ड्यात गाडल्यानंतर उकिरड्यात जशी हीट तयार होते तशी तुमच्या ड्रिपरच्या खाली हीट तयार होते आणि तिथले जीवाणू मारतात जे जे शेतकरी खड्डे घेऊन शत टाकतात त्यांच्या जमिनी त्यांनी ड्रिपरच्या खालच्या मारून टाकल्यात कस शेणखत कुजवायला वेस्ट डिकंपोजर टाकावा नाही लागत आहे वेस्ट ची उत्पत्ती शेणखत शेणात झालेली आहे लोक म्हणतात शेणखत कुजवायला मी वेस्ट डीकंपोजर वापरू का अरे काय चाललंय शेणातून काढून त्याच्यात बाटलीत आलंय ते बाहेरून कुडून आणलेलं नाहीये आपलं शेण हे सगळ्यात महत्वाचं आहे शेण कुजण्यासाठी कशाचीच गरज नसते ओलावा सोडून आणि जर तुमची जमीन सुपीक असेल तर खड्डे घेऊन भरलेलं शेणखत काळी माती झाली पाहिजे पण आपली परिस्थिती आपण अशी करून ठेवलेली आहे मागच्या छाटणीला भरलेलं शेणखत पुढच्या छाटणीला शेणखत भरायला जेव्हा खड्ड उकरतो त्यावेळेस गवऱ्या बाहेर काढतो गवऱ्या अरे वर्षभर राहून तुमचे तेवढे शेणखत कुजलं नाही त्याची माती झाली नाही तिथं डिकंपोजिंग बॅक्टेरिया आल्या नाही आणि मग जे तुम्ही ड्रिप मधून सोडणार आहे बायोफर्टिलायझर आणि बायोपेस्टिसाइड ते तिथे जगणार आहेत का म्हणून ती जी माती आहे तिला पहिले सुपीक करा म्हणून काय करायचं जे मी तुम्हाला आधी प्रिपरेशन दिलेलं आहे ते घ्या ते झालं तुमचं ताट ड्रिपरच्या खाली जेवढी जागा ओली होते तेवढ्या भागावरती ते, भागा ते शेणखत जे तयार केलेलं आहे शेणखत लेंडी कोंबडी खत आणि बोन एकत्र करून टाकलेलं आपलं आणि ते जे आहे ते तुम्ही त्याला तिथं असं पूर्ण ताट तयार करा खाली आणि नंतर त्याच्यावरती तुम्हाला हे थोडं मिठासारखं रासायनिक खत टाका मीठ किती घेतो आपण जेवतानी असं थोडस ते रासायनिक खत टाका त्याच्यावरती ऑर्गॅनिक कल्चर टाका मी युट्यूबला व्हिडिओ पाहायला सांगितलं तुम्हाला तो व्हिडिओ पहा ऑर्गॅनिक डाळिंबाची संजीवनी ऑर्गॅनिक कल्चर एक किलो ते टाका आणि नंतर त्याच्यावरती आणि जर तुम्हाला हे खत टाकतानी ऑर्गॅनिक पोटॅश मिळालं चौदा टक्क्याचं ऑर्गेनिक पोटॅश येतं केमिकल पोटॅश आणि ऑर्गेनिक पोटॅश मध्ये फरक काय आहे पोटॅश हा किंग एलिमेंट मुळ त्याच्यापर्यंत जाणं गरजेचं राहतं ऑर्गेनिक पोटॅश जवळ मुळे येतात रासायनिक पोटॅश जवळ मुळं जात नाहीयेत मग ते जेवढं पाण्यात विरघळेल तेवढं त्या मुळांना जाईल पण आपल्या जमिनी मुरमाड असल्यामुळे ते, ते विरगळलं की सरळ खाली जात कारण पोटॅश हे पॉझिटिव्ह चार्ज वाल न्यूट्रिएंट आहे आणि मुरमाड जमिनींमध्ये ते बऱ्यापैकी खाली जात असत म्हणून ही एक सगळ्यात जर तुम्हाला ते चौदा टक्केवाला ऑर्गेनिक पोटॅश मिळालं मार्केटमध्ये मी आज इथं कोणाचा ब्रँड सांगणार नाहीये कारण ही मिटिंग वेगळी आहे गव्हर्नमेंटची मिटिंग आहे पण ऑर्गेनिक पोटॅश तुम्ही मागा ते मिळतं आणि चौदा टक्के किटो त्याच्यामध्ये येतो रासायनिक पोटॅश जे एमओपी किंवा एसओपी वापरतात ते कमी करा आणि त्याचा वापर करा आणि नंतर तुम्हाला ही जी टाकलेलं शेणखत आहे हे तुम्ही मधली सुपीक माती घ्यायची जर डबल लॅटरल असेल तर बेड रायझरनी झाकलं जाईल आणि सिंगल लॅटरल असेल तर मधली माती घ्यायची आणि याच्यावरती टाकायची ती तुमची सुपीक माती आहे हॅलो मधली माती सुपीक आहे जिथं पाणी टाकत नाहीये तुम्ही जिथं खत टाकत नाहीये जिथं फवारे मारत नाहीये जिथं आळावण्या करत नाहीये ती सुपीक कल्चर माती जी आहे तिनं तुम्हाला ही जागा झाकून टाकायची आहे आणि जे तुमच्याकडे मल्चिंगला मिळेल गव्हाचं भूस आणि बांजरीच्या बनग्या सोडून जे मल्चिंगला मिळेल ऑर्गेनिक मल्चिंगला ते घ्या आणि ती जागा झाकून टाका फक्त पावसाळ्यात झाकू नका पावसाळा सोडून कधीही तुम्ही डोस दिला पावसाळ्यात डोस देऊन उपयोग पण होणार नाही कारण ते लिचवट होऊन जाईल खत आपल्या पावसाच्या पाण्याने म्हणून पावसाळा संपल्यावरच आपण खतं देतो तर त्यांनी तुम्हाला ते झाकून टाकायचं आहे बेसल डोस वर्षातून एकदा द्यायचा आहे जास्त वेळा बेसल डोस द्यायचा नाही हे रापलेली जागा तुम्हाला कायमस्वरूपी तिथं तयार ठेवायची आहे क्लिअर त्याच्यानंतर विद्राव्य खत ह्या कंपनीचे घेऊ का त्या कंपनीचे घेऊ का कोणत्याही कंपनीचे घ्या सगळ्या कंपन्या चांगल्या आहेत जर त्याला अप्रुवड आहे गव्हर्नमेंटने परमिशन दिली तर सगळ्या कंपन्या चांगल्या आहेत मी कोणाला चांगलं वाईट म्हणणार नाहीये पण ती देण्याची जी पद्धत आहे ना ती पद्धत तुम्हाला बदलायची किती जण वेंचुरीने खत देतात हातवर करा वेंच्युरीवाल्या हातवर करा बरा किती जण ने खतं देतात एसटीपी किती जण प्रेशर पंप मोटरी बोटरी लावलेले आहे ला? हेडच्या त्यांनी खत देतात ओके किती जणांनी फुटबॉल मध्ये नळ्या घातलेल्या आहेत तर मोटर चालू झाल्यावर कॉक चालू करतात हसा 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 कोणीच नाही आहेत हा ठीक खाली घ्या लोक पाहतील तुम्हाला अच्छा बा, बाकीचे कोण आहेत ज्यांनी हातवर नाही केलं ते हातवर करा तुम्ही खत देत नाही का ड्रिपॉट ड्रिपॉट अच्छा डाळिंबच लावले नाही अजून शिकवू येत शिकायला आलेत ओके आता एक पहा तुम्ही दोन किलो झुरूबाहून चौतीस द्यायचं आहे किती लिटर पाण्यात मिक्स करता दोनशे दहा किलो झुरूबाहून चौतीस द्यायचं आहे किती लिटर पाण्यात मिक्स करता दोनशे लिटर पाणी आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे खतखत किती होईल कमी होईल जास्त होईल त्याला काय घेणं देणं आम्हाला मला शुगर आहे मला एका दिवसाला दहा दा, ग्राम शुगर खायची परमिशन आहे ती मी एकदा खाईल की दिवसभर खाईल असं झालं नाही कुठं तरी बदलावं लागेल ना तुम्ही जे जे वेंचुरीने खत देता किती वेळात आतमध्ये पाठवतो हे दोनशे लिटर पाणी दहा मिनिटात आणि जेवढा तुम्ही तो मधला कॉक आवळता त्यावेळेस शेवटचं ड्रिपर चालू आहे का ते कधी पाहिलं का नाही चालू राहत मग ते झाड काय म्हणू का आता सवत न शेतच काय अरे ते बिचारे एकदम शेवटी वारं तिकडूनच लागतय त्याला त्यांना लागतय ते वीक होत आहे त्याला पाणी मिळत नाही त्याला खत मिळत नाही आणि त्याला कडे नाही चाला तिकडून म्हणून मित्रांनो जर तुम्हाला विद्रव्य खत द्यायचे असतील साध सोप सूत्र पाणी किती वेळ द्यायचं आहे हे पहिलं ठरवा ते कुडून ठरवायचं खाणाऱ्या मुळाच्या कक्षेच्या खाली गेलं नाही पाहिजे आलं मग किती तास पाणी द्यायचं आता तुम्हाला सांगा मला एक नाही आता वेळ सांगा मला एक तास पाणी द्यायचं दोन तास पाणी द्यायचं तीन तास पाणी द्यायचं असं तुम्ही ड्रिपर कितीचे त्यानुसार समजा आपण उदाहरण घेतलं की तुम्हाला दोन तास पाणी द्यायचं म्हणजे एकशे वीस मिनिट पाणी द्यायचं बरोबर <coughs> आता एकशे वीस मिनिटं जर तुम्हाला पाणी द्यायचं आहे पहिले दहा मिनिटं फक्त पाणी कशासाठी हॅलो कशासाठी प्रेशर यासाठी आणि शेवटचे दहा मिनिटं फक्त पाणी कशासाठी नळीतलं पाणी बाहेर खाताचं पडण्यासाठी मग उरलेले शंभर मिनिट काय उरलेले शंभर मिनिट आहे खताच पाणी जेवढं कमी इसीचं पाणी तुम्ही ड्रिप मधन खाली पाडणार तेवढं तुमचं झाड जास्त वाढणार त्याला म्हणतात फर्टिलायझर युज इफिशियन्सी सोप आहे का नाही मग आता जरी एसटी पी असेल तर त्याचा नॉन रिटर्न काढलेला राहतो रिटर्न ऑल काढलेला राहतो तो जास्त इकडे ठेवा आणि पुढं कमी पाणी जाऊ द्या डायरेक्ट फक्त कॉक बंद करून नाही तर मागे प्रेशर वाढला तर जाईल जळून ते रिटर्न पाणी काढून घ्या बा पुन्हा टाकीमध्ये म्हणजे हालत पण राहील आणि पुढं जात राहील क्लियर आणि जर वेंचुरी देत असाल तर मधला कॉक एवढाच बंद करा की ते पाणी एकदम थोडं 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 वडू राहिलंय जे शंभर मिनिटात जाणार आहे म्हणजेच पुढचा फ्लोरेट जो आहे पुढं पाणी जाण्याचं जा जा जे काही तुम्ही दाब टाकत होते त्याला तो पण तुम्ही अतिशय कमी टाकला त्यामुळे शेवटच्या झाडाला पाणी मिळणार आहे की नाही मिळणार आहे किती सोपं आहे आणि त्यासाठी मला यावं लागलं क्लिअर झालं ना तर जेवढं वेळ तुम्हाला जास्तीत जास्त फर्टिलायझर देता येईल तेवढं कमी इसीचं पाणी जाईल आणि कमी इसीचं पाणी गेलं तर त्याची फर्टिलायझर युज इफिशियन्सी वाढेल मग आता फर्टिलायझर युज इफिशियन्सी म्हणजे काय आज तुम्हाला जर वीस टक्के फर्टिलायझर युज इफिशियन्सी येत असेल तर तुम्ही खूप चांगले म्हणजे तुम्ही टाकलेलं दहा किलो जुरोपावन चौतीस तुम्ही टाकलेलं जर दहा किलो जुरोपावन्न चौतीस दोन किलो झाडाला उपलब्ध होत असेल तर तुम्ही खूप चांगले शेतकरी येत ते आपल्याला न्यायचं आहे पन्नास वरती ज्या कोणाच आणि ते येणार इथून छोट्या छोट्या गोष्टी आहेत हे बघा जास्त खताचं पाणी जर एकाच वेळेस दहा मिनिटात सोडलं मुळाच्या कक्षेत उदाहरण देतो एका स्ट्रॉनी तुम्हाला दूध प्यायला लावलं आणि दुसऱ्या स्ट्रॉनी तुम्हाला लस्सी प्यायला लावली दोन्ही स्ट्रॉ एकदम बारीक आहे तर लस्सी छोट्या स्ट्रॉनी पिता येईल का नाही येणार तसंच जर जाड पाणी जास्त खताचं पाणी जर तुम्ही टाकलं तर ते तुमच्या मुळाला ओढता येईल का नाही आणि दुसरी गोष्ट सांगतो जिथं जास्त इसीचं सोल्युशन राहत ते कमी इसीच्या द्रावणातून पाणी ओढत म्हणजे त्याला मुळातून पाणी बाहेर ओढण्याची क्षमता तयार होते उदाहरण देऊ रॅ कापतो आपण लोणचं घालायला मीठ टाकतो मीठ टाकल्या टाकल्या लोणच्याची फोड पाणी सोडते कारण जास्त इशीचं क्षार तुम्ही तिला लावले त्या क्षाराने आतमधलं पाणी ओढलं असं जर जास्त इशीचं पाणी जर तुमचं तिथं असेल तर, त्या तर त्या ते आतलं पाणी बाहेर ओढेल आतमध्ये जायला पाहिजे ना तर ते आत येतंय लक्षात तुमच्या काही जास्त टेक्निकल उरायला तर मला सांगा हा तर आपल्याला सायंटिफिक आणि एकदम आपल्या भाषेत समजून घ्यायचं आहे ठीक आहे इथपर्यंत झालं खत द्यायचे पूर्ण याच्यामध्ये हळूहळू हळूहळू हल गेले पाहिजे एक कट्टी सोडायचे नाहीयेत ओके त्याच्यानंतर बोरॉन आणि कॅल्शियम आहे हे तुम्हाला फवारणीतून दिले दर पंधरा दिवसाला तरी त्याची पूर्तता होते आता सूक्ष्म अन्नद्रव्य आणि सेकंडरी आता याच्यामध्ये पहा तुम्हाला सगळ्यांना स्क्रीन दिसतेय का ही जी स्क्रीन आहे ही स्क्रीन तुम्ही फोटो काढा तात्पुरता जेव्हा तुमचे नंबर येतील त्यावेळेस तुम्हाला मी पाठवून देईल पण आता तुम्ही फोटो काढा याच्यामध्ये काय बघा पाचशे लिटर पाणी आहे सगळ्यांच्या घरी पाचशे लिटरची टाकी आता येणार आहे ओके दुसरी गोष्ट सांगतो याच्यात बाबासाहेब गोरे पाण्याच्या टाकीसहित काहीच विकत नाहीये सिंटेकची घ्यायची कि पारसची घ्यायची तुम्ही ठरवा ओके फक्त हा फॉर्म्युला सगळ्यांना वापरायचा आहे मररोग तेल्या फुलगळ फुलना येणं क्वालिटी प्रोडक्शन या सगळ्या समस्याचं निरसन इथं होणार आहे पण द्यायचं कसं मी सांगितलंय तुम्हाला आधी खाली गेलं नाही पाहिजे सांगू झालं फोटी घेऊन आता पाचशे लिटरची टाकी थोड्याशाशी ओट्यावर ठेवायची पहिली पाच किलो युरिया पाण्यात विरगळवायची पाणी टाकून द्यायचं नंतर साडेसतरा किलो मॅग्नेशियम सल्फेट विरगळायचं टाकायचं असं करत करत फेरस सल्फेट मँगनीस सल्फेट कॉपर सल्फेट अमिनो ऍसिड ऐंशी टक्क्यावाल फलविक ऍसिड ऐंशी टक्क्यावाल आणि समुद्र शेवाळ म्हणजे सिविड मार्केटला मिळतात अतिशय स्वस्त मिळतात हे सगळे मिळून हे सगळे पाचशे लिटरचं रेट पण सांगतो बेचाळीसशे रुपयाच्या वर जायला नको बेचाळीसशे रुपयाच्या वर जायला नको अशा पद्धतीने घ्यायच्या आहेत कोणत्याही कंपनीचे घ्या झालं याला सगळं टाकीमध्ये टाकायचं हे काळं पाणी तयार होईल काय होईल काळं पाणी तयार होईल आणि हे पाणी ढवळायचं आहे पंधरा दिवस दिवसातून तीनदा दिवसातून तीनदा गेले की पाच मिनिटं ढवळायचं आहे पंधरा दिवसानंतर आता मजा आहे पंधरा दिवसानंतर तुम्हाला याच्यातून सात लिटर पाणी घ्यायचं आहे हे जे तयार केलेलं तुमचं आहे हे घ्यायचं किती आहे सात लिटर पाणी घ्यायचं आहे सात लिटर पाणी जेवढ्या पाण्यात तुम्हाला मिक्स करायचं जे तुमचं दोनशे लिटरचं होतं मगाचं चा, त्याच्यात मिक्स करा आणि एका एकर बागेला सोडायचं आहे सगळ्या अवस्थांमध्ये फक्त हार्वेस्टिंगच्या आधी वीस दिवस बंद करायचं आहे जेव्हा तुमची हार्वेस्टिंग येणार आहे त्याच्या आधी वीस दिवस तुम्हाला बंद करायचं आहे क्लिअर झालं हे पाचशे लिटर तुम्हाला जर तुम्ही बरोबर दर आठवड्याला सात लिटर एका एकरला सोडत गेले तर शंभर टक्के मी सांगतो हे पाणी तुम्हाला दोन एकर बागेला एका वर्षाला पूर्त बेचाळीसशे रुपयामध्ये दोन एकराचा खर्च त्याच्यामधलं काय काय मिळालं सल्फर मिळालं मॅग्नेशियम मिळालं झिंक मिळालं फेरस मिळालं कॉपर मिळालं मॅंगनीज मिळालं आणि मुळांच्या वाढीसाठी सगळं मिळालं हे टाकल्यानंतर कोणालाही मुळांची समस्या राहत नाही होतय सगळ्यांना क्लिअर कोणत्याही पिकाला वापरा एक खट्टी मायक्रोन्युट्रिय त्याला हळूहळू द्या ऑर्गेनिक चिलेट करून द्या आणि मग हे दिल्यानंतर पंधरा दिवसांनी फक्त कोणत्याही पिकाला द्या आणि फक्त ते पीक कसं होतं तेवढं सांगा आणि एवढे खत प्लस मुळांची काळजी जर तुम्हाला एकवीसशे रुपयात एकराचा खर्च असेल तर मी सांगतो खर्च कमी कसा करायचा तो हे त्याच्यातून तुम्ही घेऊ शकताय बरोबर चालू पुढे आता फवारणी द्वारे तुम्हाला खत द्यायचे आहेत शक्यतो म्हणजे नको शक्यतो शब्दाला कुठे घ्यायचा नको मला कोणतंही विद्राव्य खत मायक्रोन्युट्रियंट कॅल्शियम बोरॉन कोणत्याही पेस्टिसाइड इन्सेक्टिसाइड फंजिसाइड मध्ये मिसळून मारायचं नाहीये जर मला तिची शंभर टक्के इफिशियन्सी घ्यायची असेल स्कॉर्चिंग घेऊ द्यायची नसेल तर तुम्ही त्याला मिक्स करू नका आणि विद्राव्य खत स्प्रे करायचा असेल किंवा पानावाटो कोणताही खत तुम्हाला द्यायचा असेल तर ती फवारणी तुमची सकाळी दव सुकल्यानंतर लगेच झाली पाहिजे उन्हामध्ये किंवा रात्रीच्या वेळी ती फवारणी तुम्हाला घ्यायची नाहीये कारण रात्रीच्या वेळी एक तर ते आतमध्ये जाणार नाही आणि रातभर ते जुरोबाहून चौतीस झाडाच्या पानावरती राहील आणि एवढी ह्युमिडिटी वाढवल की तिसऱ्या दिवशी त्याला दिसन म्हणून सकाळी सकाळी वापरायचं म्हणजे ह्युमिडिटी तुमच्या प्लॉट मध्ये जास्त वाढणार नाही क्लिअर त्यानंतर झाडांचा आकार कसा करायचा आहे वॉटरशूट हा डाळिंबाचा कॅन्सर आहे तेलकट डाग आला तर सगळ्यात पहिला वॉटरशूट वरती येतो फ्रूट बोरर जर सगळ्यात सॉरी स्टेम बोरर जर सगळ्यात पहिला आला तर वॉटरशूट वरती येतो म्हणून माझी विनंती आहे वाटरशूटचे खोड तयार करू नका जे कोणी तुम्हाला सहा सहा महिने झाडाखड जायचं नाही असं सांगत असेल तो तुमचा दुश्मन आहे बरे चटणीवाले म्हणतात नाही नाही काही गरज नाही सहा महिने तुमच्या झाडाकड जायची गरज नाहीये सहा महिन्यात त्याला खोड येतात दहा दहा वॉटर शूट येतात आणि मग तो आल्यावर आपल्याला म्हणतो किती खोडं ठेवायचे आपण त्याला म्हणतो काय वाटतं तुला तो म्हणतो चार ठेवा तो चार वॉटरशूट ठेवतो चांगले चांगले बाकीचं काढून टाकतो जेवढं तो बाहेर काढून टाकतो त्याच्यापेक्षा कमी झाडावरती राहत आहे त्याच्यापेक्षा कमी झाडावरती राहतंय तेच जर तुम्ही कोळा भाग असताना काढला असत तर तुमचं झाड डबल पेक्षा मोठं झालं असतं आणि पहिल्याच भाराला तुमची तुमचा दोन वर्षाच्या झाडावरनं वीस किलो माल निघाला असता म्हणून सांगतो वॉटर शूटला थारा देऊ नका रोपा बरोबर आलेले ज्या काही काड्या आहेत त्याचेच खोड तुम्हाला तयार करायचे आहेत वॉटर शूट जिथं जिथं येईल तिथं तिथं त्याच्या पुढची फांदी तो बारीक करतोय आणि वारा आल्यानंतर तोच मोडतोय जिथं जास्त पाणी तिथं जास्त वॉटरशूट म्हणून पाणी व्यवस्थापन चांगलं केलं तर वॉटरशूट पण येत नाहीये वॉटरशूट शूट, शूट नाही है। जर तुम्ही त्याची खुंटी ठेवली नाही तर तुमच्या बागेत शेवटपर्यंत वॉटरशूट येत नाही ते मी प्रूव्ह केलेलं आहे माझ्याकडे आता तेरा चौदा वर्षाच्या माझ्या बागा झालेल्या आहेत झाडाला एक पण वॉटरशूट येत नाही आणि हे फक्त मी एका एकरच सांगत नाही तीस हजार झाडांच्या मध्ये सुद्धा एकाही झाडाला जमिनीतून फुटवे येत नाहीत किती खर्च आहे तुम्हालाच माहिती नुसते तुमचं लेबर जात आहे काढताय वता मग कॉपर जमिनीमध्ये तर ते व्हायला नको म्हणून वॉटरशूट तुम्हाला येऊ द्यायचे नाहीये सुरुवातीपासून हा माझ्याच बागेतला फोटो आहे लहान रोपट जेव्हा होतं त्याच झाडाचा फोटो हा तेराव्या वर्षाचा आहे तेरा वर्षामध्ये असं खोड झालेला आहे असंच तुमचं एकदम मोठं खोड जेवढं खोड मोठं तेवढा माल मोठा जेवढा खोड बारीक तेवढा माल कमी जेवढी झाडाची हाईट कमी तेवढा माल मोठा जेवढी झाडाची हाईट तेवढा माल छोटा कारण डाळिंबाला शेंड्यापासून चार फुटावरतीच कळ्या लागतात त्याच्या खाली नाही लागत आहे म्हणून नऊ फूट आणि खालून पाच फूट खाली चालतंय आपल्याला पण पंधरा फूट आणि खालून अकरा फूट खाली असं नाही आलं पाहिजे कारण तिथं फवारा हा खालून बसतोय आणि माल खाली आल्यानंतर डाग इकडे राहतात ती कंडिशन येते म्हणून आपल्याला सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या असेल तर नऊ फुटाच्या वरती तुमचं झाड गेलं नाही पाहिजे दुसरा आहे टॉपिंग प्रत्येक पंधरा दिवसांनी तुम्हाला शेंडा मारायचा आहे डाळिंबाचे आलेले नवीन जे फुटवे आहेत वरचे त्याचा मारा शेंडा मारायचा शेंडा मारल्याने काय होणार झाड छत्रीसारखं होणार आहे झाड छत्रीसारखं होणार आहे छत्रीसारखं झाड झालं आधार द्यायची गरज नाही काय नाही काय नाही एक नंबर झाड तुमचं होतं बघा या पद्धतीने झाडाचा विस्तार तुम्हाला तिथे तयार झाला पाहिजे त्यानंतर येथे सहाव्या महिन्याला बाराव्या महिन्याला डेव्हलपमेंट छाटणे जमिनीपासून झाड उंच करून घ्या खोड तुम्हाला दिसले पाहिजे तुम्ही जे, जे कीटकनाशक फवारता त्या खोडावरती गेलं पाहिजे खोड जर तुम्ही झाकले तर खोड किडा कधी येईल तुम्हाला कळणार पण नाहीये म्हणून ही एक काळजी तुम्हाला तिथे घ्यायची आहे खोड मोकळं दिसलं पाहिजे सेंटर ओपन करायचं आहे सूर्यप्रकाश आतमध्ये गेला पाहिजे आतमध्ये आलेले जे काही फुटवे आहेत त्यांना तुम्हाला काढून घ्यायचं आहे आणि झाडाला असं मोकळं करायचं जेणेकरून आयुष्यभर त्याच्यात खोडात सूर्यप्रकाश जाईल आणि आयुष्यभर तुम्हाला आतमध्ये माल लागणार आहे त्यानंतर सूत्र नंबर नऊ बहार व्यवस्थापन तीन बहार आहेत जून जुलैचा जो बहार आहे त्याला आपण मृग बहार म्हणतो सप्टेंबर ऑक्टोबरचा जो बहार आहे त्याला आपण हस्त बहार म्हणतो आणि जानेवारी फेब्रुवारीचा जो बहार आहे त्याला आपण आंबे बहार म्हणतो मित्रांनो फेल्युअर येण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त वाढतात हे महिने सोडून जेव्हा तुम्ही बहार धरता त्यावेळेस जर तुम्ही मेच्या पंधरा तारखेच्या नंतरच्या आधी जर बहार घेतला किंवा तुमचे इथं तापमान चाळीस डिग्री सेंटीग्रेडच्या आतमध्ये आलं नाही ढग आले नाही हवा फिरली नाही त्याच्या आत जर तुम्ही पानगळ देऊन पाणी दिलं उंदराच्या कानासारखे बारीक पानं येतात कळी गोल निघते आणि गोट्या बाजारात घेऊन जाता तिथं झिरो चौतीस मध्ये भिजत घातलं तरी पण कधी त्याची साईज होणार नाहीये त्याला वातावरणच लागतं औषधन खताच्या आधी वातावरण आहे एवढं लक्षात ठेवा पाणी आहे हे लक्षात ठेवा त्याची पण कमतरता येत असते आणि जमीन ही भूमाता आहे तीच आपल्याला पोहोचते हे कधीच विसरू नका क्लिअर जर तुम्ही जुलै किंवा ऑगस्ट एंड ला पानगळ केली आणि तिथं जर तुम्ही पुढं सप्टेंबर ऑक्टोबरला रिटर्न मान्सून मध्ये कळी उमरलेली असेल आणि तिथं जर ती कळी गळाली तर तुम्ही फसले म्हणून सप्टेंबर मध्ये पानगळ करा ऑक्टोबर हीट मध्ये सेटिंग मिळते आणि पूर्ण तेलाचा जरी प्लॉट असेल तरी हिवाळ्यामध्ये तेल्या त्याच्यावरती तेलकट डाक त्याच्यावरती सॉरी तेलकट डाक त्याच्यावरती येत नाहीये आणि तुम्ही त्याच्यातनं एकदम चांगली निभावले जाता मृग आंबे बहारामध्ये जर तुम्ही म्हटले की नाही नाही मला मार्च मध्ये पाणी द्यायचं आहे मार्च मध्ये पाणी दिलं एप्रिलला सेटिंग आली पुन्हा उन्हाळ्यामध्ये गेले पुन्हा गोट्या कधीच जम्बो साईज तुम्हाला त्या प्लॉट मध्ये मिळणार नाही आणि हिरव्या फळांची अवस्था कधी येते पहिला पाऊस धोपाट्याचा आला वार आलं झाडं हल्ले फळांना पानांना जखमा झाल्या शेजारच्या तो त्याला उडून आपल्या बागेत आला की फुटलं मग हे का ते मारुकान ते का जर तुम्ही फेब्रुवारी एंड पर्यंत केलेलं असेल तर तुमच्या फळांना मॅच्युरिटी येते पहिला पाहू शकतो तेव्हा आणि मॅच्युरिटीच्या स्टेजला तेलकट डाग बऱ्यापैकी कमी प्रादुर्भाव करतो कमी प्रादुर्भाव करतो क्लिअर झाले सगळ्यांना बाहेर घेताना ही काळजी घ्यायची आहे त्यानंतर माझी जमीन एकदम काळी आहे आणि मला हस्त बहार किंवा मृग बहार घ्यायचा आहे तिथं तुमचे फेल्युअर चे चान्सेस सगळ्यात जास्त वाढतात कारण मृग बहार जो आहे तो पावसाळ्यातला तुमचे फवारे झाले पाहिजे आणि हस्त बहार हा पावसाळ्यामध्ये तुमचे इथेलची स्प्रे होणार आहे छाटणी होणार आहे तिथं पण ताण बसला पाहिजे बागेला त्या काळ्या जमिनीत ताण बसत नाहीये आणि मग शेंडे काढून काढून तुम्ही वैतागता प्रचंड जखमा करतात आणि त्या बागेमध्ये अल्टरनेरिया सारखे कोलोटोट्रिकम सारखे रोग जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती येतात आणि जर मुरमाड जमीन असेल एकदमच मुरमाड जमीन आहे आणि तुम्ही जर आंबे बाहेर धरायला निघाले तर तुम्ही रोजच पाणी किंवा दिवसातून दोनदा पाणी द्याल असं मला वाटत नाही कारण तेवढी इलेक्ट्रिसिटी आपल्याला अवेलेबल नाहीये जरी पाणी असेल तरी आणि त्या जमिनीमध्ये जर उन्हाळ्यात पाणी नाही मिळालं तर फळ तुमचे कप्पे धरतील आणि कप्पे धरले आणि पुढची जी तोती आहे ती एकदा जर ची पूर्ण ओपन झाली तिथून पुढे तुम्हाला साईज मिळणार नाहीये आणि जर पाण्याचा गॅप गेला आणि नंतर पाऊस पडला तर क्रॅकिंग पिन वाढेल आणि तेलकट डाग पण तुमच्या बागेमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढेल म्हणून ज्या भागामध्ये कमी पाऊस पडतो त्यांनी मृग बाहेर घ्या ज्या भागामध्ये मध्यम पाऊस पडतो त्यांनी हस्त बाहेर घ्या ज्या भागामध्ये जास्त पाऊस पडतो एक हजार मिलीमीटर पर्यंत त्याच्या पुढं डाळिंब येत नाहीये चांगलं तर तिथं त्यांनी आंबे बाहेर घ्यावा ज्यांची जमीन मुरमाड आहे त्यांनी हस्त आणि मृग बाहेर घ्यावा ज्यांची जमीन पाणी धरून ठेवणारी त्यांनी आंबे बाहेर घ्यावा आणि ज्यांच्याकडे ट्रॅक्टर साधन सुई आहेत त्यांनीच रिस्क घेत जा लेबर उठत नाही कारण ते संध्याकाळी झोपलेलं असत कस झोपलेलं असतं तुम्हाला माहिती आहे आणि मग ते दादा बांधतात म्हणून तुम्ही काय जरा रात्री फवारे करणार नाही बिना डागाचं डाळींबी येणार नाही म्हणून सांगतो जेवढं होईल तेवढंच करा दोन एकर मिस्त्री नावाचा शेतकरी माझा बिजापूरचा साडेचारशे झाडांमध्ये झाडामध्ये तीस लाख दीड महिन्यापूर्वी एक महिन्यापूर्वी आता संखला गेलो तिथं भेटला कशाला जास्त लावताय विनाकारण ते त्यांनाच परवडतं एवढं मोठं व्याप सहन करणं किती झोपतात मला माहिती ज्ञानेश्वर बी निलेश बी आणि आबा बी माहिती नाही मला कमी नाहीये हजार झाडं आहेत फक्त कधी कधी मी नान टाकी करून घेतो पण सोपं नाही जेवढं होईल तेवढंच करून आपण लोक का भाऊ तेवढंच होतंय मला ठीक आहे ना तर बाहेर चुकीचे घेऊ नका तुम्हाला तकलीफ होईल त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचे स्टेजेस आहेत पाच ह्या स्टेजेस ज्याला कळाल्या त्यांनी कधीच म्हणायचं नाही माझं झाड मेल माझ्या झाडावर त्याला आला मला फुलच येत नाही आणि फुलगड होते पहिली अवस्था डाळिंबातली स्टोरेज अवस्था अन्नसाठा निर्माण करण्याची अवस्था अन्नसाठा निर्माण करण्याची अवस्था मग अशी साहेबांसमोर एक उदाहरण दिलं होतं हार्वेस्टिंग म्हणजे डाळिंबाची डिलिव्हरी जसं आपण आपल्या घरात डिलिव्हरी झाली तर आराम देतो आणि चांगलं खायला देतो हार्वेस्टिंग झाल्या झाल्या डाळिंबाला खायला द्या तीन ते चार महिने पाणी द्या त्याला एकदम आतून सशक्त करा व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होऊ द्या ते झाड एकदम तंदुरुस्त होतं जे झाड तंदुरुस्त आहे त्याच्यावरती रोग प्रचंड कमी येतात पहिलं वाक्य डाळिंबाच्या पानामध्ये चौऱ्याण्णव ते शहाण्णव टक्के जी अन्न निर्मिती होते ज्यावेळेस डाळिंबाच्या झाडावरती फुल किंवा फळ असत आणि फळाच्या अवस्थेमध्ये त्यांना फळाला आणि फुलाला आणि ज्यावेळेस डाळिंबाच्या झाडावरती फुल आणि फळ नसत त्यावेळेस जी अन्न निर्मिती होते ती डाळिंबाच्या झाडाला वाढीसाठी आणि आतमधून रोग प्रतिकार शक्ती सशक्त झाड करण्यासाठी वापरली जाते मग जर जा रोग कमी पाहिजे असतील तर रेस्ट पिरियड मध्ये काम करा त्याला एकदम तंदुरुस्त बनवा त्याला एकदम चांगलं खायला घाला पानं एकदम तजेलदार ठेवा फोटोसिंथेसिस जास्तीत जास्त करून घ्या क्लिअर स्टोरेज अवस्था दुसरी अवस्था स्ट्रेस अवस्था का ताण देतोय आपण ताण आपण याच्यासाठी देतो, अपन? देतो की आपल्याला एकाच वेळेस कळी पाहिजे आपला स्वार्थ येतो तसं केलं नाही तर वर्षभर फुलं येतात वर्षभर डाळिंब लागतात आणि थ्रीप सगळ्या वर्षभर बागेमध्ये राहतो आणि ते काय आपल्याला जमत नाही म्हणून आपण काय करतो एकाच वेळेस पानं गाळा एकाच वेळेस चौकी काढा आणि एकाच वेळेस फुलं सेट करून घ्या आणि एकाच वेळेस हार्वेस्टिंग करून टाका याच्यासाठी आपण पानगळ करतो सायंटिफिक बेस काय डाळिंबाच्या झाडामध्ये तीन ग्रोथ प्रमोटिंग हार्मोन्स आहेत वाढीला चालना देणारे हार्मोन्स आणि दोन स्ट्रेस हार्मोन आहे तानातले हार्मोन्स कळी काढण्यासाठी आणि लाल कलर येण्यासाठी त्यांचा वापर करावा लागतो जसं ऍसिड आहे त्याची उत्पत्ती जास्त होण्यासाठी मुळं बंद करा झाडाची वाढ थांबवा पानं पिवळे पाडा पानातलं अन्नद्रव्य डोळ्यात जाऊ द्या आणि डोळ्यात तिथं अन्नद्रव्य चांगलं साठलं पाणी दिल्यानंतर एकदम चांगली चौकी निघते आणि त्यातनं एकदम छान मातीकळी जाड काढायला मिळते याच्यासाठी आपण तानाची अवस्था वापरतो तिसरी अवस्था आहे फ्लावरिंग आणि फ्रूट सेटिंग अवस्था छाटणी नंतर पहिलं पाणी आपण दिलं कळी निघाली आणि कळीचं रूपांतर फळामध्ये झालं ती झाली तुमची साठ दिवसाची फ्लॉवरिंग आणि सेटिंगची अवस्था जर तुमच्या बागेत उदाहरण देतो मी हायपोथिथिकल असं नाही की आहे जर तुमच्या बागेत कळी उमलल्यानंतर नीट ऐका जर तुमच्या बागेत कळी उमलल्यानंतर पहिल्या दिवशी मधमाशी घुसली पाचशे ग्रॅम दुसऱ्या दिवशी घुसली चारशे ग्रॅम तिसऱ्या दिवशी घुसली तीनशे ग्रॅम चौथ्या दिवशी घुसली दोनशे ग्रॅम पाचव्या दिवशी घुसली खाली पडणार घुसली नाही तर पडणारच आलं लक्षात म्हणून आपल्या हे बघा डाळिंबाची साईज कशावर आता टेक्निकल जा जास्त बोलत नाही कारण आपल्याला शेतात जायचंय साईज कशावर बनते जेवढे जास्त दाणे तेवढी मोठी साईज पहिल्या दिवशी जास्तीत जास्त दाणे बनण्यासाठी परागी भवन झालं तर प्रत्येक त्या बनलेल्या दाण्यापर्यंत परागनळी जावी लागते प्रत्येक दाण्याला एक परागनळी जात असते आतमध्ये जेवढ्या जास्त नळ्या तेवढे जास्त दाणे जेवढे जा जास्त दाणे तेवढं मोठं फळ आलं लक्षात म्हणून कॅप्सूल बनली तेवढा खर्च माझ्यासाठी करा असं समजा की ज्याच्याकडनं मतमा मत पेट्या घेणार आहे ना तो माझ मी त्याचा एजंट आहे पण त्याच दिवशी अकराला एक मधमाशीची पेटी आणून ठेवा किती मोहळं तुमच्याकडे असू द्या एकराला एक मधमाशीची पेटी आणून ठेवा जशी मधमाशी कळी उमलल्या उमलल्या घुसली त्या वर्षाची फक्त साईज पा साईज फक्त खतानी पवारेनी नाही होते म्हणून तुम्हाला पाहना सगळ्या झाडाला तुम्ही सारखंच खायला देताना त्याच्यावरती तुम्हाला शंभर ग्रॅमची गाठ पण मिळते ग्रॅमचं पळ पण मिळतं फक्त एवढाच एक चेंज आहे छोट्या छोट्या गोष्टीत आपल्याला फक्त थोडेसे त्याला आहे ना समजून घ्यायचे आहेत आणि हे अकराशे बाराशे रुपये घेतात ते लोक ही पेटी आणूनच ठेवायची कॅप्सूल बनली उमलायची आधीच आणून ठेवायची दोन चार दिवस साखर द्या त्यांना खायला आणि मग त्या बागेत फिरल्या पाहिजे क्लिअर झालं सगळ्यांना त्यानंतर थ्रीप्स माइट्स या स्टेजला कंट्रोल करा नंतर जाळी आली आणि आता काय मारू काहीच होत नाहीये इथं कंट्रोल करा एक उंगली दोन उंगली तीन उंगली तिथली नाही ती इथंच आहे इथं किड नियंत्रणात आणा पण मधमाशीला सुरक्षित केमिकल वापरा त्यानंतर तुमच्याकडं मृग बहारामध्ये मोठा मृग मुर, बहार हस्तबहार आणि आंबे बहारात सेटिंगच्या अवस्थेमध्ये जर पाऊस आला तर एक मोठी समस्या आपल्याला येते ती म्हणजे मुख्य फळ तयार होतात ते फळ जर तुम्ही फोडलं तात मध्ये काळ निघतं अल्टरनेरिया अल्टरनेटा नावाची बुरशी आहे ज्यावेळेस परागी भवन होत असतं त्याच वेळेस ती बुरशी आतमध्ये जाऊन बसते ती तिथं थांबते आणि ती, ती जेव्हा साखर उतरायला लागते तेव्हा एक दाना खराब करते नंतर एक कप्पा खराब करते आणि पंधरा दिवस आधी कधी कधी ते, ते फळ खाली पडतं आणि जर पडलं नाही तर ग्रेडरच्या हातात येतं तो म्हणतो चांगलं नाही मुक फळ शेती ते फेकून देतं बाजूला तू म्हणतो अरे एवढं पाचशे ग्रामचं फळ फोडून पाहतात काळे त्यावेळेस फळं खाली पडायला लागल्यानंतर किती औषध मारा काहीच फायदा होणार नाही क्लिअर झालं सगळ्यांना म्हणून हे सगळ्यात महत्वाचं इथं तुम्हाला जेव्हा ते बुरशी आतमध्ये जाते त्यावेळेस आंतरप्रवाही बुरशीनाशकाचा वापर तुम्हाला करायचा आहे सूत्र नंबर अकरा किडी या सगळ्या प्रकारच्या किडी तुमच्या बागेत येत आहेत किडी आल्यानंतर स्प्रे घ्या किडी आल्यानंतर स्प्रे घ्या आंतरप्रवाही कीटकनाशक कीड नसताना वापरू नका प्रिव्हेंटिव्ह मध्ये आंतरप्रवाही कीटकनाशक वापरल्यास त्या किडीमध्ये प्रतिकार शक्ती निर्माण होण्याची शक्यता जास्त असते कारण आज तुम्ही एखादं औषध फवारलं आणि तिथं कीड नाहीये आणि दहा दिवसांनी कीड आली त्या पानामध्ये काहीतरी प्रमाणात तुमचं कीटकनाशक आहे तिने ते जर पाणी पिलं त्याच्यात औषध आहे कीटकनाशक ती मरत नाही पण तेवढी पचवण्याची क्षमता निर्माण करते म्हणून आंतरप्रवाही कीटकनाशक जोपर्यंत कीड नाही तोपर्यंत तुम्हाला वापरायचे नाहीयेत त्यानंतर ह्या ज्या किडी मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत एक स्टिंग बग आहे एक फळमाशी आहे एक स्केल इन्सेक्ट आहे आणि एक कोळी आहे जो तुम्हाला दिसत नाही हे मस्त ऐका एकदम शांततेत ऐका जेव्हा तुमच्या बागेत पाऊस चालू झाल्यापासून सगळे बुरशीनाशक तुम्ही वापरलेले आहे आणि ज्याला किंवा प्लेग म्हणता तो तुमचा कंट्रोल होत नाही तर लगेच जा ते जे फळमाशीचे ट्रॅप येतात ते लावा त्याच्यात किती फळमाशा गोळा होतात ते पहा एकाच दिवसामध्ये आज अर्ध भरता येते ही फळमाशी सकाळी सकाळी येऊन तुमच्या सालीमध्ये अंड घालून जाते त्याच्यात आळी तयार होत नाही भगव्यामध्ये मृदुलामध्ये आळी तयार होते जशी आंब्यामध्ये पिरू मध्ये आळी तयार होते ना तशी आळी भगव्यात होत नाही कारण भगव्याची साल जाड आहे पण ती जी जखम आहे त्या जखमेतनं ही बुरशी आतमध्ये घुसते आणि ती जो डाग आहे बसक्याचा लेन्स असेल तर ठेवा आणि बघा सेंटरला तुम्हाला एकदम सुईसारखं होल दिसेल म्हणून पावसाळा चालू झाल्यापासून तुम्हाला प्रत्येक प्रत्येक आठवड्याला तरी स्पर्शजन्य बुरशीनाशक वापरायचं आहे तरी एक स्पर्शजन्य कीटकनाशक वापरायचं आहे कोणतंही घ्या प्रत्येक आठवड्याला जरी कीड नसली तरी वापरा कारण ह्या ज्या किडी येणार आहेत त्या येणार नाही आणि तुम्हाला हा प्रादुर्भाव पुढे वाढणार नाहीये या सगळ्या किडींचं व्यवस्थापन तुम्हाला करायचं आहे त्यानंतर आहे रोग व्यवस्थापन प्रत्येक रोगाला येण्यासाठी वातावरण पाहिजे असतं प्रत्येक रोग येण्यासाठी वाता ये ते वातावरण जर त्याला नसेल तो तर तो रोग तिथं येत नाहीये ते वातावरण झाल्यानंतर प्रिव्हेंटिव्ह स्प्रे घ्या आंतरप्रवाही बुरशीनाशकांचे ज्यावेळेस तुमची तर रोग नाहीये व्यवस्थित ऐका ज्यावेळेस तुमची तर रोग नाहीये म्हणजे लक्ष मला दिसलेलं नाहीये पण रोगाचं पोषक वातावरण झालेलं आहे त्यावेळेस आंतरप्रवाही बुरशीनाशक वापरा जर तुमच्या इथं रोग होता मागच्या वेळेस किंवा मागच्या महिन्यात आणि पुन्हा तेच वातावरण झालेलं आहे अशी परिस्थिती असेल तर तुम्ही स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाहीचं कॉम्बिनेशन वापरा आणि जर तुमच्या इथं रोग ऑलरेडी दिसतोय डाग आलेले आहेत आपली वाट लागलेली आहे तर खर्चात पडू नका पाच कॉन्टॅक्ट पंजीसाईटचा वापर करा हाय ते डाग तिथं थांबतील एक डाकान शंभर डाका माल डागीचे आपला दहा रुपये किलानच एकान्श येते म्हणून त्याला काही जास्त खर्च करू नका यम पंचेचाळीस अँट्राकॉल कॅप्टन झायराम झाच बुरशी नाशेक तीन मिली किंवा तीन ग्रॅम डायरेक्ट घ्यायचे पवारात राहायचे तिथं जास्त स्प्रे केला आणि रात्रीतनं हा डाग पुसून गेला असं काही होत नाहीये नाही ते कलर मग मॅच व्हायचं अर कसं व्हायचंय तिथं मग एशियन पेंट नेहर त्यांना बोलावं लागेल कलर मार बाबा म्हणून सांगतो आपल्याला भूल थापांना बळी पडायचं नाही जे गोष्टी आपल्याला दिसतात पिशी मेलेल्या डाग आलेला आहे तो कायच जातोय तो डागी मलाच विकावा लागणार आहे त्याला थांबवायचं थांबवायचंय तुम्हाला ते, ते दिलं ना मी पाच बुरशी असे घ्या पैसे पण वाचतील त्यानंतर सगळ्यात महत्वाचं एक टीप मी देतो आता तुम्हाला द्राक्ष असेल डाळिंब असेल भाजीपाला असेल कोणत्याही रोगाचा मोठा प्रादुर्भाव तुमच्या रोगाचा तिथं झालेला आहे द्राक्षामध्ये भुरी झाली द्राक्षामध्ये डावणी झाला टोमॅटो मध्ये लेट ब्लाइट आला डाळिंबामध्ये तेल आला प्लेग आला पाकळी करपा आला कोणतंही पीक घ्या तुम्ही जिथं तुमची एखाद्या बुरशीने मोठं थैमान गाठलेलं आहे आणि तुम्हाला ती बुरशी लवकर आटोक्यात आणायची आहे अशा वेळेस तुम्हाला हा फॉर्म्युला कामाला येणार आहे फॉर्म्युला काय आज सायंकाळी आज सायंकाळी एक फवारणी घ्यायची आणि दुसरी फवारणी परवा सकाळी घ्यायची उद्या बागेला खत द्यायचं नाही पाणी द्यायचं नाही आणि फवारणी पण द्यायची नाही येत आहे लक्षात या दोन फवारण्या कसल्या आहेत आज सायंकाळी तुम्हाला फवारणी घ्यायची आहे हुआसान तीन मिली प्रति लिटर पाणी हुआसान तीन मिली प्रति लिटर पाणी त्यांनी रात्रभरामध्ये तुमच्या बागेत असलेलं जे काही फंगल लोड आहे जो काही प्रेशर आहे प्रेशर तो रात्रीतनं कंट्रोल होतो दुसरा दिवस पूर्ण दिवस बागेला मोकळं सोडा तिचं जे जेनेटिक पोटेन्शियल आहे ती ते ओपन करते अन्न निर्मिती चांगली करते आणि परवा सकाळी तुम्हाला जे आवडीचं बुरशीनाशक असेल त्या बुरशीनाशकाची फवारणी घ्या त्याचे रिझल्ट तुम्हाला पहिल्यापेक्षा चार पटीना चांगले येतील कारण ज्यावेळेस कोणतंही आंतरप्रवाही बुरशीनाशक कीटकनाशक पीजीआर वॉटर सुलिबल फर्टिलायझर मायक्रोन्युट्रियंट तुम्ही झाडावरती फवारता ते टोमॅटो आतमध्ये जात पर्णरंध्रांमधून आतमध्ये जातं आणि पर्णरंध्र हे सकाळी सकाळी जास्त ओपन राहतात जर तुमच्या झाडाला कोणताही जैविक किंवा अजैविक घटकाचा ताण असेल तर ता पर्णरंध्र जे आहेत हे पर्णरंध्र कमी उघडतात म्हणून सिस्टेमिसिटी आपल्याला कमी मिळते म्हणून रोग नियंत्रण आपण कमी करतो तेच वाढवण्यासाठी पहिलं त्यांना एकदा मारून टाका जखम जशी आपण धुतो तसं उहासांनी झाड धुवून घ्या धुवून म्हणजे फवारा तिथं ते मरून जाईल झाड दुसऱ्या दिवशी फ्रेश होईल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बुरशनाशक वापरा तुम्हाला अतिशय चांगले रिझल्ट मिळतील क्लिअर जेव्हा एखाद्या रोगाचा जास्त प्रादुर्भाव येईल त्यावेळेस हे सूत्र तुम्हाला वापरायचं आहे फक्त हायड्रोजन पॅरॉक्साईड ज्याचे वसान आहे त्याचा वापर कधीही उन्हात करायचा नाहीये उन्हात वापरलं तर संपलं ते पाणीचे एच टू ओ टू उन्हात वापरलं एक ऑक्सिजन निघून गेला तर पाणीच राहणार आहे म्हणून सायंकाळीच वापरायचं कधीही वापरा पण सायंकाळी वापरा त्यानंतर फायटोप्तोरा आंबे बहारामध्ये येणारा सगळ्यात मोठा रोग म्हणजे फायटोपथोरा ज्याला तुम्ही बॉईल होणं म्हणता बॉईल ज्याचं कोणतंच औषध नाहीये सगळं मारून पाहिलं पण नाही होते कारण पायटोप ही जी बुरशी आहे याला आंतरप्रवाही बुरुशे नाशे काम करतय आणि ही अवस्था तुमच्या बागेची अशी आहे फळं पण लाल रंगात आहे पानं पण जुने झालेले आहेत पानं पण जुने झालेले आहेत त्यामुळे आंतरप्रवाही क्रिया मिळत नाही तुम्ही कॉन्टॅक्ट जे पाच बुरशीनाशक मी सांगितले त्यांचा वापर करा आणि ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की माझ्या बागेमध्ये एका कोपऱ्यात कुठेतरी पाणी साचतय त्या भागामध्ये रोज सकाळी उठायचं दिवस उगायच्या आधी जायचं आणि जमिनी लगतचे फळ हातात घ्यायचे ज्या दिवशी तुम्हाला कालच्या पेक्षा आज फळ थंड लागेल त्याच दिवशी जो रेट असेल त्यांनी सौदा करून टाकायचा लोकलला माल विकायचा बांगलादेशवाल्याला द्यायचा नाही कारण हा माल तिथपर्यंत चार दिवसाच्या मंडीला बॉईल होणारे बॉक्स मध्ये म्हणून लवकर विका आणि कॅश ऑन कॅरी विका पैसे खिशात घ्या मग गाडी सोडा त्याचं पुढे काय होईल तुम्हाला माहिती नाहीये इथं कोणतंही बुरशीनाशक वापरू नका इथं सगळ्यात चांगलं बुरशीनाशक आहे हे सगळ्यात चांगलं बुरशीनाशक आहे हे हार्वेस्टिंग करून टाकायचे माल विकून टाकायचा असं वातावरण क्लीन झालं तुम्हाला तर तुम्ही आठ दिवस नाही पंधरा दिवस रिस्क घेऊ शकता रेट वाढणार आहेत पुढे या हिशोबाने पण त्या प्लॉटला काळ्या जमिनींमध्ये पाणी साचणाऱ्या जमिनींमध्ये तुम्हाल तुम्हाला थांबायचं नाहीये अशा पद्धतीने रोग नियंत्रण तुम्हाला करायचं आहे त्यानंतर तन नियंत्रण तननाशकाचा वापर फक्त आणि फक्त जर तुम्हाला हराळी आणि लवाळा असेल तरच करा हराळी आणि लवाळा नसेल तर तननाशकाचा वापर शंभर टक्के टाळा हे सूत्र सगळ्यात महत्वाचं आहे डाळीम जर तुम्हाला वाचवायचं असेल तर शंभर टक्के टाळा दुसरी गोष्ट तणनाशकाचा वापर वर्षातून एकदा हार्वेस्टिंग झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जमिनीतले काढून घ्यायचे जमिनीकडे येणाऱ्या फांद्या कट करायच्या झाडावरती उडणार नाही हुड लावायचं आणि जिथं जिथं हराळीचे टकल टकल आहेत तेवढ्यावरती फक्त मारायचं जमल वर्षातून एकदा बाकी तण असू द्या फुलं यायला लागले कि ग्रास कटर घ्यायचं आणि कट करायचं तीन वर्षामध्ये तुमची जमीन एवढी सुपीक होते एवढी सुपीक होते जसं तुम्ही एखाद्या बांधाला गेले आणि आता जरी कडक जमीन वरचा एक इंचा कडक पापुरता काढला तर आतमध्ये एकदम मोकळी माती बाहेर येते पहा तिची तिच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम आहे व्हॅसिक्युलर अर्बस्क्युलर मायक्रोरायझ आहे जी मायक्रोरायज आता तुम्ही विकत घेता ती त्या जमिनीमध्ये तणाने पडलेली आहे असंच आपल्याला नैसर्गिक तणाने ह्युमिक आणि मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या जमिनीत तयार करायचे असतील तर तुम्ही तण उपटायचे नाहीयेत ग्रास कटरनी कट करायचे आणि त्याचे जे जमिनीत गेलेले मुळ आहेत ते मुळ जिथपर्यंत गेलेले तिथं कुजणार आहे आणि तिथं जीवाणू वाढणार आहे आणि तिथपर्यंत पाणी खाली घेऊन जाणार आहे तिथपर्यंत हवा आतमध्ये जाणार आहे आणि वापसा कंडिशन आल्यानंतरच पुन्हा पाणी आपण देणारे म्हणजे ऑक्सिजन मिळणार आहे आणि तुमची एक एक दीड दीड फूट माती हाताने तुम्ही उकरू शकता आबांचा पलीकडचा जो प्लॉट आहे आबांनी उकरून दाखवली तुम्हाला फक्त जाऊन पहा तुम्ही सगळे जण नका उकर ग्रुपनी एखाद्याने उकरून पाहा नाही तर सगळी बाग फक्त पाहायचं एकाने उकरलं तर किंवा <laughs> उकरून कुठं तरी आम्ही आबा म्हणायची याला कशाला बोलवलं होत क्लिअर या कट जाड़ा जाड़ा तर या पद्धतीने तुम्हाला तण नियंत्रण करायचं आहे आंबे बहारामध्ये हार्वेस्टिंग होईपर्यंत तण उपटायचे पण नाही तणनाशक पण नाही मारायचं आणि ग्रास कटरनी कट पण नाही करायचे वेल सोडून नीट ऐका वेल सोडून नाही तर वेल चढले पूर्व झाडावरून झाडच झाकून गेलंय आणि त्यांनी सांगितलं होतं तण काढायचे नाही असं नका करू खालचे जे तण आहेत ते तुम्हाला काढायचे नाहीयेत तर तुमची इथं प्लेग पण येत नाही बॉईल पण होत नाही क्लिअर या तीन पद्धती आहेत ग्रास कटर प्रत्येकाकडे पाहिजे प्रत्येकाकडे ग्रास कटर पाहिजे त्याच्यानंतर सूत्रकृमी व्यवस्थापन जे मी तुम्हाला डेपो लावायला लावला तो डेपो ऑर्गेनिक कल्चर निंबोळी पेंट टाकायचंच चा आहे त्यानंतर याला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला आतापर्यंत प्रभावी केमिकल बाजारात नव्हतं डाळिंबाला लेबल क्लेम असलेलं प्रॉडक्ट ज्याच्यामध्ये निमॅटिसाइड आहे ज्याचं नाव निमिट्स आहे अदामा कंपनीचं आणि दुसरं प्रॉडक्ट आहे बायरचं वेल्यम प्राईम अतिशय चांगले शंभर एकशे दहा दिवसापर्यंत निमॅटोड कंट्रोल करणारे प्रोडक्ट आहेत याचा वापर आपल्याला करावा लागणार आहे निमॅटोड प्रचंड आलेला आहे मुळं ब्लॉक करून टाकलेले आहेत किती ऑर्गेनिक ऑर्गेनिक तुम्ही करा होत नाहीये कंट्रोल आपल्याला इथं केमिकलचा वापर करावा लागणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला रूट प्रुनिंग करावी लागणार आहे रूट ब्रुनिंग हार्वेस्टिंग झाल्यानंतर लगेच करायची जेवढ्या निमाटोडच्या गाठी दिसतील ते त्यामुळं तुम्ही बाहेर घेऊन जाळून टाकायचे आहेत त्यानंतर जर तुम्हाला गुणवत्ता पाहिजे असेल क्वालिटी पाहिजे असेल क्वालिटी कशाला म्हणतो आपण साईज चाकाकी सनबर्ग नाहीये थ्रीपचा डॅमेज नाहीये कुळीचा डॅमेज नाहीये कोणताही बुरशीजन्य रोग नाहीये तेलकट नाहीये एकदम चांगला लाल रंग आलेला आहे आतमध्ये फोडल्यानंतर लाल दाणे आहेत आणि तोंडात टाकल्यानंतर वाव हे जेव्हा एक्सप्रेशन येईल त्याला मी क्वालिटी म्हणतोय शॉर्टेज मध्ये सगळ्यांचेच पैसे होतात तो ज्यावेळेस मंदी येते ना मग लोक म्हणतात जम्बो कोणाकडे मग त्यावेळेस आपली कॉलर टाईट होते म्हणून क्वालिटीसाठी सगळ्यात पहिलं थिनिंग करा जेवढं येईल तेवढं ठेवू नका आणि त्या सोलापूर लालला तर ठेवूच नका बारीक बारीक गोट्याच बनतात त्याच्या भगवा तरी बिचारा त्याच्यावर जेवढं येतं तेवढं ठेवलं तरी ते म्हणतं की ओके ठीक आहे कारण त्याला कमी लागतंय त्या सोलापूर लालला जी कळी येते ती सेट होते मी पण लावून फसलोय कारण साईजला पैसे आहेत काय जाऊ दे नाही पाई� नाही आपल्याला ते नाही म्हणायचं आपल्याला हे बा पैसे कमवण्यासाठी हे सगळं चाललंय आणि तर पैसे बनत नसेल आपल्याला तर नाहीये प्रोसेसिंग मध्ये एक नंबर व्हरायटी ऑइल काढण्यासाठी एक नंबरची व्हरायटी आहे त्या वाईन साठी एक आहे किपिंग क्वालिटी एक नंबर आहे कलर एक नंबर आहे सर्कोस्पोरा रेजिस्टन्स व्हरायटी आहे दाना एवढा कडक आहे की तो चावतानी कळतं की हा कडक आहे प्रोसेसिंगला चालेल कारण त्याच्यात ऑइल जास्त मिळेल आपल्याला साईज जम्बो द्यावाच लागेल तेव्हा पैसे होणार आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही आलेली प्रत्येक मातीकडे ठेवली तर तुम्हाला कधी साईज मिळणार नाही आणि तशी त्याची साईज तुम्हाला तीनशे ग्रामच्या वरती भेटत नाहीये किती कमी ठेवा कारण व्हरायटीचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते बघवा साडेचारशे पाचशे ग्रॅमचं तुमचा इझी होऊ शकतो सोलापूर लाल नाही होऊ शकत मी सोलापूर लालची बदनामी करत नाहीये दोन व्हरायटी मधला बदल सांगतोय तुम्हाला कारण आपल्याला फसायचं नाहीये ज्या दिवशी एखादं प्रोसेसिंग युनिट जसं मंत्री महोदयांनी सांगितलं की आपण प्रोसेसिंग त्यावेळेस आपण त्याच व्हरायटीकडे जाऊ जे जा आपण आता सेटिंगला दमतो तिच्या दमायचीच गरज नाहीये पन्नास रुपये रेट आपल्याला जर साहेबांनी बांधून दिला तर आम्ही जिंदाबाद लागेल तेवढं ढाळीम लावतो सगळी तीच व्हरायटी लावू कारण तोडायचं नेऊन घालायचं ट्रक मध्ये भरून ते तुकडं क्वालिटी आणि लहान लाल आणि पिवळ आणि वगैरे काहीच नाही ना येतं लक्षात ते सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्हाला थिनिंग करावी लागेल आता थिनिंगचे एक साधं सोपं सूत्र मी तुम्हाला देतो पहिल्या आणि दुसऱ्या बहाराला झाडाची उंची गुनिले झाडाची रुंदी गुनिले दोन एवढे फळ ठेवा नाही कळालं म्हणा सहा फूट उंचीचं चा झाडे चार फूट रुंदीचं चा झाडे सहा गुनिले चार चोवीस गुणिले दोन अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस फळ ठेवा आणि तीनशे ग्रॅम ची साईज काढा अवरेज म्हणजे पाचशे सहाशे राहील शंभर राहील तीनशे ग्रॅम ची ॲवरेज साईज काढा तुम्हाला कधीच डाळीम कमी पैसे देणार नाहीये पण जर तुम्ही आले तेवढे दीडशे ठेवले आणि मार्केटला गोट्या घेऊन गेले जेवढं पहिल्या वर्षी जो लोक जास्त ठेवतात त्यांच्याकडे तेला एवढ्या लवकर येतो त्यांच्याकडे मर एवढ्या लवकर येते आणि दुसऱ्या वर्षी ते याच्याकडे जाय त्याच्याकडे जाय त्याच्याकडे जाय मला रणजी सांगून ठेवतात की साहेब सांगा फुलच निघा ना कारण पूर्णचे पूर्ण आतमधून खोकलं करून टाकलंय झाडाला क्लिअर आणि त्याच्यानंतर तिसऱ्या बहारापासून मागच्या भाराला किती घेतलं होतं पंचवीस किलो या वर्षीच पाच किलो ऍड करा तीस किलो पाहिजे तीस गुणिले तीन नव्वद फळ ठेवा पुढच्या वर्षी तीस अधिक पाच या वर्षीच ऍड करा तीन एकशे फळ ठेवा एकशे पाच फळ ठेवा आणि जास्तीत जास्त एकशे वीस फळं झाडावरती असावेत तेव्हा चाळीस किलो झाड उतरतं तीनशे झाड जरी एकरात असतील तर चार्थ्रिक बारा दोन टन तुमचं रिजेक्टेड दहा टन तुमचं सिलेक्टेड दहा टन गुणिले पन्नास रुपये पाच लाख रुपये तुम्हाला मिळतात त्या दोन टनामध्ये तुमचा खर्च निघून जातो पाच लाख रुपये तुम्हाला उल्ग मठ देणार नाही साध सोप गणित कशाला एवढं तुम्ही त्याच्यावरती ठेवताय बारीक 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 गोट्या आणि ही कोणती संकल्पना आहे का माहिती नाही नाही थोडं जास्त देणं पडस माल जास्त ना तुम्हाला माहिती आहे का तिथं असे एकदम त्याने तोंड आ करून ठेवलेले जमिनीमध्ये आणि तुम्ही टाकताय तुम्ही टाकताना ते ओढतय असं काही का अरे मुळ किती निमॅटोड किती पांढरमूळ किती पाणी देऊन देऊन पार त्याला सडवलेलं आहे आणि आणखी ते टाकून जमिनी नापीक करताय थोडस आपल्याला ना कान डोळे उघडे ठेवून आपल्याला ऑब्झर्वेशन घ्यायचे आहेत आणि मग जेवढं जा जास्त टाकलं तेवढे प्रॉब्लेमच तुम्ही क्रिएट करणार आहे त्याच्यातनं निष्पन्न काहीच होणार नाहीये त्याच्यानंतर एक फवारणी मी तुम्हाला रिकमेंड करणार आहे हार्वेस्टिंगच्या आधी एक महिना आणि हार्वेस्टिंगच्या आधी पंधरा दिवस म्हणजे दोन स्प्रे तुम्हाला घ्यायचे आहेत पोटॅशियम सिलिकेट पोटॅशियम सिलिकेट तुमच्या मार्केटला कोणत्या कंपनीचं मिळेल मला माहित नाही पोटॅशियम सिलिकेट एका लिटर पाण्याला चार ते पाच मिली याच्यामध्ये तुम्हाला पाणी सोडून काहीच टाकायचं नाहीये पाणी सोडून काहीच टाकायचं नाहीये कलर शायनिंग वजन साईज एक नंबर मिळते पोटॅशियम सिलिकेट स्वस्त आहे म्हणजे खूप असं मागेची फवारणी पण जात नाही तर याची फवारणी तुम्हाला करायची आहे दोन फवारण्या करायच्या आहे पंधरा दिवस आधी एक आधी हार्वेस्टिंगच्या तुम्हाला सगळं मिळेल त्यानंतर युट्यूबला जा कॉटन केक स्लरीचा मी वेबिनार पण घेतलेला आहे व्हिडिओ पण आहे डिटेल मध्ये जाऊन तो व्हिडिओ पहा कॉटन केक स्लरी सगळ्यांनी करा माझं नाव कुठंच वापरू नका तरी चालतंय ही बीटी गोरेनी सांगितली हे काही बोलू नका पण स्वतः करा पाच लोकांना सांगा पाचशे लिटरची टाकी टाक्या घ्यायच्या शेतावर टाक्या दिसल्याच पाहिजे पाचशे लिटरची टाकी तिच्यामध्ये पंचवीस किलो सरकी पेन टाकायची किती किती पंचवीस किलो एक लिटर काळा गुळ दारूसाठी जो वापरला जातो सेंद्रिय गुळ जातो <laughs> काळा गुळ जो वास येतो ना तो घ्यायचा तो घ्यायचा आपण ना माहिती कुठं मिळतो त्यांच्याकडे पाहिला मी एक किलो काळा गुळ घ्यायचा एक लिटर पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया खूप कंपन्यांच्या आहेत एक लिटर पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया झालं केमबी याच्यात टाकून द्यायचं आणि पाणी भरायचं तुम्हाला वरतून दोन फूट टाकी खाली ठेवायची कारण रात्रीतून ही सरकी पॅन्ट फुगणार आहे वरपर्यंत टाकी भरली तर ती डायरेक्ट वरती येणार वर आहे म्हणून टाकी दोन फूट खाली ठेवा तीन दिवस ठेवायचा आहे दिवसातून तीनदा ढवळायचं आहे तीन दिवसानंतर गाळायचं आहे आणि आलेला आर्क ड्रिप वॉटर एका एकर मध्ये सोडायचा आहे ड्रीप वॉटर जो आर्क आला तो एका एकर बागेला सोडायचा आहे केव्हा जेव्हा फळांना लाल रंग यायला सुरुवात झाली एक ते दीड महिना हार्वेस्टिंगला टाइम आहे त्यावेळेस तुम्हाला हे जमिनीतून द्यायला सुरुवात करायची आहे पहिलं झालं आपण दिलं ती जी सरकी ओली आहे ती पुन्हा टाकी टाकायची पुन्हा एक किलो गुळ टाकायचा बॅक्टेरिया पुन्हा टाकायचा नाही पुन्हा वरपर्यंत पाणी भरायचं तीन दिवस ठेवायचं दिवसातून तीनदा ढवळायचं पुन्हा अर्क तीन दिवसांनी काढायचा आणि ड्रिप वॉटर सोडून द्यायचा पुन्हा ड्रिप वॉटर सोडून द्यायचा क्लिअर असं तुम्हाला चार वेळा फक्त गुळ दरवेळेस टाकायचा म्हणजे चार किलो गुळ लागेल बॅक्टेरिया एकच लिटर लागेल सर्किपेंट पेन पंचवीसच किलो लागेल असं चार वेळा तयार करून हा अर्क ड्रिप वॉटर सोडायचा आहे आतापर्यंत लोकांनी सांगितलेलं आहे दहा ते पंधरा रुपये रेट जास्त आणि एक टन माल जास्त म्हणून सांगतो बाराशे रुपये खर्च आहे हे प्रत्येकाला कंपल्सरी करायचं आहे क्वालिटीलाच पैसे मिळतात ज्याच्याकडे क्वालिटी नाही ज्याच्याकडे साईज नाही ज्याच्याकडे चकाकी नाही ज्याच्याकडे कलर नाही त्याला पैसे मिळत नाही आणि ही एकदम चांगली पद्धत आहे क्वालिटी बनवण्यासाठी क्लिअर झालं सगळ्यांना आणि जरी अजून कळालं नसेल युट्यूबला जायचं बी टी गोरे टाकायचं युट्यूब मध्ये सगळे एकशे वीस व्हिडिओ आहे सगळे डाळिंबाची युनिव्हर्सिटी पात्र त्याच्यामध्ये काही ना काही काही ना काही तुम्हाला मिळत जाईल आणि दो दर सोमवारी संध्याकाळी साडेसात ते नऊ वाजता मी लाईव्ह राहतो एक हजार लोकांचं झुमचं पॅक आहे आपलं फुल होत आहे दर सोमवारी राहतो आणि त्या त्या विषयावरच बोलतो की आज जी आपली समस्या आहे फुकट येते फुकट लिंक तुम्हाला कुठं ना कुठं व्हॉट्सअपवरती मिळेल आता तुमचा हा सगळा डेटा मी घेऊन जातो सगळ्यांचे नंबर सेव्ह करतो तुमचा व्हॉट्सअप ग्रुप करतो आणि तुम्हाला पण लिंक पाठवत राहील पण तिथं मी कोणत्याच प्रश्नांची उत्तरं देणार नाही तेवढा रिकामा नाहीये क्लिअर कट पुन्हा राग नको कोणाला झालं कलर शाईन तुम्हाला क्वालिटी आणायची त्याच्यासाठी काय काय करायचं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यानंतर अजून एक गोष्ट आपण निग्लेक्ट करून ठेवलेली आहे ते आहे सनबर्न 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 दोन प्रकारचा येतो हिवाळ्यामध्ये येणारा सनबर्न हा सकाळचा दव जे पडतं आणि सकाळी सूर्य उगवला की ते पाणी तापत वरची साल जळते वरची साल जळते तो सनबर्न साठी तुम्हाला वर्ण झाकणच गरजेचं आहे आणि दुसरा सनबर्न जो येतो तो उन्हाळ्यामध्ये डायरेक्ट दुपारचं जे ऊन पडतं त्याने डायरेक्ट आतमधले दाणे सुद्धा खराब होतात त्याला तुम्ही डायरेक्ट वर्ण कव्हर करू शकता आबांनी अतिशय चांगलं केलेलं आहे तुम्ही जाऊन ते बघा फवारण्या पण झाल्या पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे आणि त्यांचं सगळ्यात चांगलं इनोव्हेशन त्याच्यामध्ये आहे मग माझ्याकडनं एक वाक्य वापरायचं विसरलो मी मंत्री महोदय आणि पुढे आबा खरोखर आपण ना एकदा लेक्चर साठी आय आय टी पवईला न्यायला पाहिजे हे जे सगळं ऑटोमेशन लेबर साठी आणि त्यांचं एक तासाचं लेबर तिथं तर त्यांना लेबर सगळ्यात मोठी समस्या आज आपल्याला ती आणि त्याच्यावरती सगळ्यात जास्त काम केलेलं आहे हे सगळं त्यांनी गाठ मारायची कशी मोठ मोठं तंत्रज्ञान येते आपण एवढा खर्च करतोय किती लेबर लागतंय आणि त्यांनी असं पटकन बांधून दाखवली ते होतो व्हिडिओ नाही पण म्हणजे म्हणजे प्रॉब्लेम आहे ना ती जननी असते म्हणतात ना आपले समस्या ही इनोव्हेशनची जर्नी असती तसं ते काम आणि त्याला झपटलेला माणूसच करू शकतो आपण नाही ठीक आहे तर ते सगळं तुम्हाला इथं पाहायला मिळेल की क्वालिटी करण्यासाठी काय आणि ज्या चार लाईन काढून टाकलेल्या आहेत त्या आज काढले की काल सकाळी सकाळी काढलेल्या आहेत तर तुम्ही त्या पहा की त्यांची ग्लेज वगैरे हे काय काय नाही ते आणि विनंती हे प्लॉट मध्ये गेल्यानंतर कोणीही झाडाला फळाला नाही म्हणत तुम्ही झाडाला हात लावायचा नाहीये डोळे भरून पहा पण याला दाबून पाहिल आणि हे तोडून पाहिल बिलकुल नाही काहीच नुकसान को आबांचं करायचं नाही हातच लावायचं नाहीये डोळ्यांनी पाहून घ्यायचं फोटो काढायचे काय काढायचे ते सेल्फी काढा काही करा पण हा झाडाला हात लावायचा नाहीये तर तुम्हाला या पद्धतीचे स्ट्रक्चर करावे लागणार आहे क्वालिटी प्रोडक्शन आपल्याला करावं लागणार आहे त्याच्यासाठी पुढे चालून आपल्याला हे ला करावं लागणार आहे आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचा विषय एवढा विषय होईपर्यंत सगळ्यात शेवटचं सूत्र आहे कोणी तुटायचं नाहीये शेवटचं सूत्र मग इंदुरीकरचं माहिती तुम्हाला शेवट व्हायला लागला अजून याच्यानंतर प्रश्न उत्तर आहे तुम्हाला माहित नाही तुमचा तो प्रश्न आहे तो प्रश्न विचारणार आहे ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे की औषधांचा वापर कसा करायचा औषधांचा वापर कार्यक्षम जर तुम्ही केला तर चांगलंय जेव्हा गरज आहे तेव्हा करा जेव्हा गरज नाही त्यावेळेस शंभर टक्के टाळा ज्याला तुम्हाला ऑर्गॅनिक मध्ये सोल्युशन आहे त्याला इन सोल्युशन देऊ नका जिथं तुम्हाला सेंद्रिय सोल्युशन आहे तिथं विनाकारण केमिकलच्या मागे लागू नका जेवढे केमिकल तुम्ही कमी करू शकता तेवढे कमीत कमी करा कीड येण्यापूर्वी तुम्हाला कीटकनाशक वापरायचं नाही पण रोग येण्यापूर्वी वातावरण बुरशीनाशक बुरक्षनाशक वापरायचं आहे बुरशीनाशक कीटकनाशक घेतानी जे ते रोगासाठी परफेक्ट चालतं तेच घ्या पहिले हे मारी पग मग हे मग हे आणि आता काही नाही आता वातावरणच खराब झालं आता नाही वाचत प्लॉट असं नाही व्हायला पाहिजे त्या रोगासाठी सगळ्यात चांगलं त्या किडीसाठी सगळ्यात चांगलं महाग आणि स्वस्त हे चांगले वाईटची व्याख्या नाहीये एखादं महाग आहे थ्रीप्स आलेला आहे आणि महागाचं बृश्य नाशक आणून मारलं का थ्रीप्स मारणार आहे का नाही म्हणून स्वस्त एन महाग आहे म्हणून चांगलं एन्ड वाईट आहे असं कधीच नसतं त्या रोगाला ज्याची गरज आहे ते परफेक्ट द्या ते परफेक्ट द्या तिथं तुम्ही तडजोड करू नका तुमची क्वालिटी एकच नंबर निघणार आहे त्यानंतर औषध घरात एवढ्याच आणा जे आता लागणारे रॅक भरून ठेवू नका आणि ठेवलं तर कडी कुलूप खिशात चावी आपल्या बाकी कोणाकडे नाही कोणाचं डोकं कधी काय सरकल माहिती नाही म्हणून ना आपली आपली चावी आपल्याकडे आप आपल्याला एवढे खड्डे पडलेले तेवढे सगळे सोसण्याची ताकद देवाने आपल्याला दिलेली आहे त्याच्यामुळे आपल्याकडे चावी ठेवायची क्लिअर ही बाटली त्याच्यात आणि ती बाटली त्याच्यात कधीच करायची नाही म्हणजे याच्यामधलं सायपरमित्रीन आहे आणि याच्यामध्ये पण सायपर मित्रिन आहे पण ही जर अल्युमिनियमची बाटली असेल आणि ही जर प्लास्टिकची बाटली असेल एस डी पीची एचडी पीच्या मध्ये राहणारं सायपरमेन त्या सॉल्वंट मध्ये बनवलेलं आहे की ते एस डी पी मध्येच राहतं ते तुमच्या अल्युमिनियमच्या बाटलीत नाही राहणार आणि उलट हे तिथं राहणार नाहीये म्हणून त्यांना एकत्र करू नका औषध जिथं तुम्ही जेवता आणि जिथं तुम्ही झोपता तिथं ठेवू नका अरे बेडच्या खाली ठेवता तो लिकेज बाटल्या रात्रभर ब्रीदिंग करते नऊ नऊ दहा दहा तास झोपतय थकून रात्रभर ब्रिदिंग करतय हे कार्सिनोजेनिक फ्युम्स असतात त्यांच्या आणि हे जर तुमच्या फुफ्फुसात गेलं ना कॅन्सर होतो त्याने म्हणून यांचा वापर एकदम सावधानतेने आपल्याला करायचा आहे आता फवारायला निघाले फवारायला जातानी तुम्ही कमांडो वाटले पाहिजे कमांडो खु खिशेबिशे जास्त पाहिजेत त्याच्यामध्ये पुढ्या पाड्या काही नको स्क्रूड्रायव्हर पकड असावी जर काही गुतलं त्याच्यामध्ये तर काढण्यासाठी तोंडाने फुकायचं नाही ज्यावेळेस औषध मिक्स करायला जाणारे तुमच्या हाताच्या फनगाड्यापेक्षा काठीला जास्त फणगाड्या असतात त्यांनी चांगलं हल्ल जातं हात घालू नका घालायचं असेल तर हँड घाला एक बादर तर ता टाकीमध्ये औषध ता टाकल्यानंतर ता अंडरपॅण वरती होता वरती आतमध्ये उतरून पायाने हलवत होता त्याला मी म्हटलं भाऊ असं नाही करायचं त्याला काय होतं म्हणलं तुला कळल आ पाठवलं का कळल घरी गेल्या आलं लक्षात तर असं काही करायचं नाही आपण आता मिक्स करून झालं आता मिक्स करताना एक सिक्वेन्स पाळायचं आहे सिक्वेन्स प्रत्येक औषध एका फॉर्म्युलेशन मध्ये बनलेलं आहे नीट ऐका लिहायचं आहे बर का लिहायचं पीपीटी नाही माझ्याकडं प्रत्येक औषध एका फॉर्म्युलेशननी बनलेलं आहे ते त्या बॉटलवरती लिहिलेलं आहे पुढ्यावरती लिहिलेलं आहे इंडोफिल यम पंचेचाळीस लिहिलेलं आहे त्याच्या खाली काय लिहिलेलं आहे मॅनको टक्के डब्ल्यू पी डब्ल्यू पी कुठं लिहिलेलं आहे सगळ्या औषधांवरती कळेल तुम्हाला आता ते काय काय लिहिलेले असतात डब्ल्यू डीजी डब्ल्यू जी डब्ल्यू पी एस जी एस पी एस सी येस एल यल इ प्रोडक्ट असे वेगवेगळे राहतात ठीक आहे आता यांना आपल्याला पाण्यात टाकताना पहिलं कोणाला टाकायचं हे आपल्याला ठरवायचं हे आपल्याला ठरवायचं ते कशावरती ठरवायचं त्याच्या फॉर्म्युलेशनवरती मग आता कसं ठरवायचं घ्या लिहून एक नंबरला डब्ल्यू डीजी एक नंबरला डब्ल्यू डीजी दोन नंबरला डब्ल्यू जी डब्ल्यू जी तीन नंबर डब्ल्यू पी डब्ल्यू पी चार नंबर आता सिक्वेन्स नंबर टाका चार एस पी एस पी त्यानंतर एस सी त्याच्यानंतर एस एल त्याच्यानंतर यल त्याच्यानंतर ई सी पाण्यात टाकल्यावर दूध होत ईसी सी त्याच्यानंतर नीमचे प्रोडक्ट येतात ऑर्गॅनिक प्रोडक्टल्या ऑर्गॅनिक प्रोडक्ट नीम करंज ऑइल त्याच्यानंतर नॉन आयोनिक स्टिकर जे एकदम कमी प्रमाण राहतं झिरो पॉईंट दोन झिरो पॉईंट टू फाईव्ह एम हा सिल्वेट अपसाइटी सारखे ते त्याच्यानंतर वॉटर सोल्युबल फर्टिलायझर एकूण शकुनी एकोणीस झिरो बावन चौतीस बारा एकसष्ट त्याच्यानंतर सल्फेट नाही टाकायचे याच्यात चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रियंट त्याच्यानंतर टॉनिक पीजीआर जे तुम्ही वापरतात ते ठीक आहे तर ज्याचं पहिला क्रम आहे जे तुम्हाला दोन तीन मिक्स करायचे ते तुम्हाला पहिल्या क्रमाचं तिथं घ्यायचं दुसऱ्या क्रमाचं तिथं तिसऱ्याचं तिथं पण एकत्र मिक्स करायचे नाही, मिक्स नाही एक एक मिक्स करायचं टाकीत टाकायचं नंतर टाकी पूर्ण भरून घ्यायची आणि फवारणी चालू करायची क्लिअर आता फवारणी चालू कधी करायची किती जणांनी पाहिलं माहिती नाही तिथे एक सेन्सर्स लावलेले होते फसलचे बागेत पण आहे तर असे प्रिसिजन ऍग्रिकल्चरचे ऍग्रिटेक स्टार्टअप इंडियामध्ये खूप आहेत की जे तुम्हाला आता सांगणारे आता फवारणी करा किंवा नका करू सूर्यप्रकाश किती आहे टेम्परेचर किती आहे हवा किती आहे टोमॅटो ओपन आहे का बंद आहे कोणतं केमिकल तुम्ही मारताय हे सगळे अल्गोरिथम्स आहेत आणि ते तुम्हाला डिसिजन देईल फवारणी मारायची की नाही मारायची तुम्ही आंतरप्रभावी बुरशीनाशक मारताय आणि तुमची तर कंटिन्यू ढगाळ वातावरण आहे ते आतमध्येच जाणार नाहीये तर ते मशीन तुम्हाला सांगेल की मारू नका कारण तुम्ही मारून पण ते आतमध्ये जाणार नाही तर फायदा होणार नाही थी पाऊस आला की वाहून जाणार आहे मग कशाला खर्च करताय तर लक्षात तुमच्या तर असे आता खूप डिव्हायसेस तुम्हाला बाजारामध्ये दिसतील आणि ते शेतीतील त्याच्या आधी मी जे आज बोललोय ना हे गरजेचं आहे शिकणं नाही तर मग एकदम आयफोन खिशात आणि फक्त दाखवतो की माझ्याकडे आपले त्याच्यातले फीचर वापरता येत नाही असं व्हायला नको म्हणून आपल्याला टेक्निकली आता साऊंड व्हावं लागणार आहे आणि आज आपण त्याची सुरुवात केलेली आहे क्लिअर झालं सगळ्यांना आता तुम्हाला हे मिक्स केलं टाकीमध्ये भरलं फवारा करायचा आहे तुम्हाला कवरेज मिळालं तरच रिझल्ट मिळतात कोणतंही आंतरप्रवाही बुरशीनाशक किंवा कीटकनाशक ह्या पानामधून त्या पानात जाऊन त्या फळात घुसल असं कधीच नाही होते हे झुडूपोर्गीय झाड आहे ते जे फळ आहे त्या फळाला तुम्हाला सगळ्याकडनं ते लागलं पाहिजे तरच ते बुरशीनाशक आतमध्ये जाणारे किंवा तुम्हाला कंट्रोल देणार आहे जर एकाच बाजूने लागलं तर एकाच बाजूने एक कंट्रोल मिळेल नाही म्हणून तुम्ही किती ड्रॉपलेट टाकता कीटकनाशक बुरशीनाशक यांच्यासाठी दोनशे पन्नास मायक्रॉनची असावी आणि तणनाशकासाठी पाचशे मायक्रॉनची ड्रॉपलेट साईज असावी कारण जेवढं बारीक करू तेवढं हवेत जाण्याचं प्रमाण जास्त राहतं म्हणून तणनाशकासाठी फ्लडजेट किंवा फ्लॅटफॅन नोझल वापरा जो सरळ खाली तुषार टाकतो जाड तुषार टाकतो म्हणजे झाडावरती ते उडत नाहीये हवेमध्ये ते जात नाहीये दुसऱ्याच्या शेतातली कंप्लेंट येत नाहीये याच्यासाठी मग आता कवरेज मध्ये सगळ्यात महत्वाचं पुन्हा कॅनोपी मग आता आंबे बहारामध्ये जेव्हा तुमची तर पाऊस चालू असतो त्यावेळेस बागेमध्ये शेंडे निघतात आणि ते जर तुमचे शेंडे पूर्ण झाड झाकून टाकलेलं असेल आणि आतमध्ये जर तुमचा सगळा माल असेल आणि तुम्ही जर सनबर्न होऊ नये म्हणून शेंडे ठेवलेले असतील तर तुमच्या बागेमध्ये सगळ्या फळांवरती डाग येतील कारण ते फळ आतमध्ये आहे कोणतंही बुरशीनाशक आतमध्ये जाणार नाहीये आणि जर ते बुरशीनाशक आतमध्ये गेलं नाही तर तुम्हाला रिझल्ट येणार नाहीयेत तुम्हाला रिझल्ट येणार नाहीयेत क्लिअर झाला कवरेज सगळ्यात महत्वाचं आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचा विषय पुन्हा टाक्या ठेवायच्या आहेत तुमच्या छतावरती पडणार पावसाचं पाणी पावसाळ्यातल्या होणाऱ्या सगळ्यात जास्त हायरिस्क पिरियड मध्ये प्रत्येक बुरशीनाशकाचा अप्रतिम रिझल्ट मिळण्यासाठी जमिनीतलं पाणी वापरणं बंद करा आणि छतावरच पडणारं पाणी टाकीत साठवा तेच पाणी घेऊन कोणतंही बुरशीनाशक वापरा तुम्हाला अप्रतिम रिझल्ट मिळतील फक्त पाणी बदला औषध बदलू नका कारण आपल्या पाण्यामध्ये असलेले क्षार आणि त्याचा पीएच अल्कलाईन हायड्रोलिसिस करतोय फक्त पाणी बदला तुम्हाला जबरदस्त रिझल्ट येतात कारण हे ये कधी कधी तुम्हाला जात औषध टाकल्या तिथे फुटल्यासारखं दिसतं किंवा टाकीच्या खाली तर अशी किंवा सगळ्यात शेवटचे दोन तीन झाड पांढरे फटाक होतात म्हणजेच तुमची तर खाली ते साचून जात त्याचे प्रिसिपिडे येतोय म्हणजे त्याचं दुसरंच केमिकल तयार होतंय आणि तुम्हाला रिझल्ट येत नाहीये म्हणून ही एक गोष्ट सगळ्यात महत्वाची तुम्हाला पाळायची आहे क्लियर झालं आता कवरेज झालं सगळं झालं सगळं झालं पण मारणारा कोण आहे आपण किंवा आपलं लेबर त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे पूर्ण कपडे वरपासून खालपर्यंत बॉडी जेवढी कमीत कमी त्याच्या संपर्कात येईल तेवढी चांगली अंडरपॅन्ड बनियन याडा मारण कर चालू मी मारतो बिलकुल नाही फवारी करायच्या आधी सर्दी पडस ताप बिलकुल नको आहे हे औषध तुम्हाला हळूहळू मारतात हळूहळू एक कट्टी मारत नाहीये हे नपुसक करतात पोरं होऊ देत नाहीयेत त्यांना एवढं लाईटली घेऊ नका सेक्शुअल स्टॅमिना कमी करतायत म्हणून यांच्यापासून जपायचं आहे आपल्याला फवारणी करतानी पूर्ण कपडे वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फवारणी करू नका फवारणीच्या द्रावणामध्ये आंघोळ करू नका आणि फवारणी करताना दारू सिगरेट तंबाखू गुटखा बीडी आणि कोणी गांजा पीत असेल तर गांजा शंभर टक्के वर्ज शंभर टक्के वर्ज कोणी ज्या गोष्टी करू नका हे सगळे तुमच्या ब्रेनवर काम करतात आणि जे काही के के केमिकल तुम्ही न्यूरोटॉक्सी केमिकल वापरता हे सुद्धा तुमच्या मेंदूवरतीच काम करत असतात त्याचा जास्त इम्पॅक्ट होतो म्हणून त्याला वापरायचं नाही फवारणी चार तासाच्या पेक्षा जास्त एका माणसाने करायची नाही चार तास आराम पुन्हा चार तास तो करू शकतो पण उन्हामध्ये फवारणी घ्यायची नाहीये घाम येतानी फवारणी घ्यायची नाहीये नाही तर त्याच्या बॉडीमध्ये ते केमिकल लवकर आतमध्ये जाईल फवारणी झाल्यानंतर लाईफ बॉय साबण घ्यायचा पूर्ण वरपासून खालपर्यंत अंघोळ करायची पाच एच पी चा शॉवर चालू करायचा बगल आणि जांगे चांगले धुवून काढायचे तिथून सगळ्यात जास्त ते केमिकल तुमच्या बॉडीमध्ये आतमध्ये जात असत म्हणून ते एकदम चांगले अंघोळ करायची आराम करायचा नंतर जेवण करायचं हे सगळे तुम्हाला मारणारे केमिकल आहेत एवढं ध्यानात ठेवायचं आहे ज्यावेळेस मी माझं पीएच डीचं शिक्षण घेत होतो तेव्हाच एक एक्झाम्पल तुम्हाला मी देतो बऱ्यापैकी सगळ्याच मध्ये मी ते बोलतो ज्यांनी ऐकलं नाही त्यांना मजा वाटेल ऐकायला आपल्या भारतामध्ये सगळ्यात पहिलं केमिकल आलं होतं सायक्लोडाईन चे क्लोरिनेटेड हायड्रोकार्बन या गटातले कीटकनाशक त्याच्यात डीडीटी होतं बीएससी होतं इंड्रेन होतं इंड्रेल म्हणतात आजही कोणी पि म्हणजे इंड्रेल पेलाय इंड्रेन हेप्टॅक्लोर याचा वापर आपण केला आपल्या पिकात फवारलं पीक वाळलं आपण वेचून घेतलं त्याचे पानं जमिनीत गेले ते कुजले औषध साचले दुसऱ्या पिकाच्या मुळा वाट त्याच्यात आले ते पीक कापलं गाईंना खाऊ घातलं आपण खाल्लं गायीच्या दुधा वाट आपल्यात आलं आणि ह्या अन्ना वाट आपल्या बॉडीज मध्ये हे गेले गाय पंधरा वर्ष वीस वर्ष जगली मेल्यानंतर गावाच्या बाहेर नेऊन टाकले तर तिथं कुत्र्यांनी गेले गिधाड गेले आणि तिचं मास खाऊन टाकलं पण आज जर एखादी गाय मेलीन गावाच्या बाहेर टाकली तर तिथं गिधाड त्याला खायला येत नाही कारण ज्या मादी गिधाडांनी ते मास खाल्लं होतं ज्याच्यामध्ये हे सायक्लोडाईन कंपाऊंड होते ते त्याच्या पोटात गेल्यानंतर त्यांनी काम केलं त्याच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टम वरती नर गिदाडाच्या रिप्रोडक्टिव्ह वरती काम केलं त्यांनी मादीला संभोग केला वीर गेलं पण त्या विर्यामध्ये स्पर्म नव्हते तिने अंडी दिली पण त्या अंड्यात जीव नव्हता आणि मित्रांनो आज आपल्याला गिधाड़ पाहायला भेटत नाहीये असे कित्येक पक्षी येत आपण त्यांना मारून टाकलंय म्हणून सांगतो घाबरून देत नाहीये पण जेव्हा गरज आहे तेव्हा केमिकल वापरा जेव्हा गरज नाही त्यावेळेस केमिकल कमी करा मी कायम एक वाक्य बोलतो आपल्याला भारताचा विकास करायचा आपला जी डी पी वाढवायचा आहे पण फार्मास्युटिकल इंडस्ट्री वाढवून नाही करायचं आहे फार्मास्युटिकल इंडस्ट्री जर कमी करायची असेल तर अन्न चांगलं मिळालं पाहिजे आणि चांगलं अन्न फक्त आणि फक्त तुम्हीच पैदा करू शकता या जगात या पृथ्वीच्या पाठीवरती दुसरं कोणीच नाहीये फक्त हा एकमेव शेतकरी आहे म्हणून ती धुरा आपल्या हातात आहे की पुढची पिढी पासष्ट वर्षात मारायची पंचेचाळीस वर्षात मारायची पंचवीस वर्षात मारायची कि पासष्ट वर्ण एक एक दोन दोन तीन तीन वर्ष त्याला पुन्हा दोन पाचशे वर्षानंतर शंभर वर्षावरती आपलं आयुष्य घेऊन जायचं हे फक्त आणि फक्त शेतकऱ्याच्या हातामध्ये म्हणून सांगतो एक आपण जबाबदार आहोत पैसे कमवणं हा आपलं बाय प्रोडक्ट आहे आपल्याला जेवढे पैसे मिळायला पाहिजे तेवढे पैसे मिळत नाहीये ही वस्तुस्थिती आहे जर बिझनेस म्हटलो आपण तर एक एकर आमचा वीस लाखाचा आहे आणि कॅपिटल कॉस्ट वरती दहा टक्के इंटरेस्ट जरी धरला तर दोन लाख फक्त आमचे व्याजाचे चीव। हो जर मी वीस लाख रुपये व्याजाने काढून जर जमीन घेऊन शेती करायला लागलो दरवर्षी बँकेला मला व्याज द्यायचं दोन लाख रुपये तेवढे सुद्धा आपल्याला भेटत नाही ही आपली वाईट परिस्थिती आहे पण आपलं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे लोकांना चांगलं खाऊ घालायचं चा। मित्रांनो याच एरियामध्ये डिपॉन्ड मध्ये मी काम करत होतो तुमच्यापर्यंत मी त्यावेळेस पण पोहोचलो होतो आणि फक्त शेतकऱ्यांना शिकवायचं म्हणून मी अग्रि अकॅडमिया ही संस्था चालू केली आणि फार्म डी एस एस नावाचं मोबाईल ऍप्लिकेशन चालू केलं गुगल प्ले स्टोर ला ते आहे डाउनलोड करा आणि माझी एकच विनंती आहे मी जास्त पैसे घेत नाही जर कोणी म्हणत असेल की हा शेतकऱ्याला लुटतो तर त्याला फक्त म्हणतो पन्नास तास तू बोलू नको फक्त माझ्या बाजूला बसून दाखव आणि तुमच्याकडे जर पर्याय असेल की पन्नास तास डाळिंबात बोलणारा दुसरा वक्ता आहे आणि एवढं सायंटिफिकली आणि प्रत्येक गोष्ट मिनिस्टर पुढं पुढे बोलणं एवढं सोपं नाहीये प्रत्येक प्रत्येक शब्द सायंटिफिक एव्हिडन्सेस त्याला द्यायचे आहेत मला जर मला त्यांनी विचारले ते विचारण विचार, विचार करणं विचारू शकतात मला म्हणून सांगतो हे यह एवढं घेतलेलं आहे हे काय वरती मी नेणार नाहीये हे सगळं देऊन जायचं आहे पण एक संस्था चालवण्यासाठी टीम लागते सतरा जणांची टीम आहे तुम्ही सगळे पांढरे कपडे घातले पाहिले असतील हे सगळे तुम्हाला सकाळी किट देणं वगैरे हे सगळं काम करतात दहा दहा पंधरा पंधरा फोन आमची एक एक एम्प्लॉई तुम्हाला करते तेव्हा कुठतो जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करतात अर्ध क्रिएट पण मागत नाही हो आजच्या दिवसाला तर मला वाटतं आबांचा जो रेट फुटणार आहे फक्त पाच किलो डाळिंबाचे पैसे मागतोय नऊशे नव्याण्णव रुपये आणि त्याच्यात मी तुम्हाला पन्नास तास रोज पाच तास सकाळी नऊ ते दोन वाजेपर्यंत ऑनलाइन तुमच्या मध्ये जिथं रेंज आहे तिथं तुम्हाला शांत बसायचंय नोट्स काढायचे आहेत स्क्रीनशॉट घ्यायचे आहेत त्याचे पुस्तक करायचे आहेत आणि त्याच नुसार तुम्हाला डाळिंबाची शेती करायची आहे या ठिकाणी येणं जेवढं देता येईल तेवढं देणं वगैरे हे सगळं होतं पण जर इनडेप्थ मध्ये तुम्हाला जाऊन जर करायचं असेल तर माझी एकच विनंती आहे तेवढ्या ट्रेनिंगला तुम्ही पार्टिसिपेट व्हा स्क्रीनवरती नंबर दिसतो त्या नंबरला मिस कॉल द्या त्या नंबरला फोन करा लिंक बोलून घ्या वीस तारखेला मराठीची बॅच चालू होते या महिन्याला मराठीची बॅच आहे ती बॅच एकोणतीस तारखेला संपणार आहे तर दहा दिवस फक्त डाळिंबासाठी द्या आणि पुन्हा जर तुम्हाला नाही आवडलं तर शंभर टक्के पैसे माग आपल्याला फुकटचे पैसे घ्यायचे नाही नाहीतर तर डिपॉन सारख्या कंपनीची नोकरी सोडली नसती ठीक आहे पुन्हा संयोजकांनी मला इथे बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे पर्टिक्युलरली देवरे साहेबांचे मी खूप खूप धन्यवाद मानतो की आ, हा त्यांचे खूप धन्यवाद मानतो त्यानंतर एक सगळ्या ठिकाणी तुम्हाला मध्ये बोर्ड दिसले असेल आणि त्याच्या खाली सौजन्य नाडा किंवा मालेगाव असोसिएशन बागलान असोसिएशन ह्या सगळ्या लोकांनी स्वतःच्या पैशाने हे बॅनर लावलेत फक्त छापले नाही बॅनर लावले दुकानदारांनी एवढी मदत या कार्यक्रमासाठी केलेली आहे त्यांचे पण मी खूप खूप अभिन आभार मानतो आणि सगळ्यांनी एकत्र या माझ स्वप्न आहे चाळीस कि वर्षाचं चा डाळिंबाचं झाड आणि शंभर किलो झाड उतरलं पाहिजे किती वर्षात ते स्वप्न येतं मला माहिती नाही पण ह्या चळवळीमध्ये माझ्या बरोबर या एकत्र आपण काहीतरी करू बघू आता मंत्री महोदय साहेबांची पण इच्छा आहे देवरे साहेबांची कि हा ग्रुप एकत्र करून कॉन्क्रीट प्लॅन करून आपण दोन दोन तीन तीन एकरचे डेमोन्स्ट्रेशनचे प्लॉट तुमच्याच शेतामध्ये करो त्याच्यासाठी जी मदत लागेल ती मदत फार्म अकॅडमीएसएस वैयक्तिक मी बाबासाहेब गोरे आम्ही सगळेजण द्यायला तयार आहोत ठीक आहे पुन्हा एकदा तुमचे खूप खूप धन्यवाद इतके वेळ तुम्ही थांबले ऐकले त्याबद्दल आणि जर माझ्याकडनं एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर मला माफ करा क्षमा करा थँक्यू